आवाज बघा एकदा. ओके सगळं. हॅलो हॅलो. दिसतोय का आपण? लाईव्ह झालं आहे. येस प्लीज. गुड मॉर्निंग. चला विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत? ऑडिओ व्हिडिओ सगळ्यांसाठी क्लिअर असेल तर एकदा मला कन्फर्मेशन द्या प्लीज. गुड मॉर्निंग आशिष, नजमीन, विशाखा, व्हेरी गुड मॉर्निंग. ओके, तर सर्व विद्यार्थी मित्रांचं मी राजेश जाधव आपल्या इग्नाईट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनापासून स्वागत करतो. आशा आहे तुम्ही सगळेजण निरोगी असाल, आनंदी असाल. तर गणरायाला वंदन करून आपण सगळ्यांनी आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. बुद्धीची देवता गणराय गणपती सर आपले. हा होईल होईल, लेक्चर्स चालू आहेत आपले, होत राहतील झाले, डोंट वरी. तर बघा, आजचं लेक्चर आपलं कशासाठीच आहे? आजचं लेक्चर आपलं आरोग्य सेवकचं नाही आहे. आजचं लेक्चर जे आहे आपलं ते गट ब आणि गट क या एक्झामच्या दृष्टीने, स्पेसिफिकली गट ब आणि गट कची जी मुख्य परीक्षा आहे, मेन्स एक्झाम. तर गट ब आणि गट क ज्याच्यामध्ये PSI असेल, ST असेल, ASO असेल, टॅक्स असिस्टंट असेल, क्लर्क असेल, सो या वेगवेगळ्या पदांची भरती केली जाते. तर या सर्व पदांसाठी जी ग्रुप बी ग्रुप सीची एक्झाम केली जाते कंबाईन, तर कंबाईनच्या मेन्ससाठीच आजचं लेक्चर आहे. आणि आज आपण फिजिक्सला सुरुवात करतोय, भौतिकशास्त्र तो विषय या ठिकाणी मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. चला करूया सुरुवात. तर तुमच्यासमोर एक छोटासा थॉट लिहिला आहे, काय लिहिलं आहे वाचलं? व्हॉट एव्हर यू आर नॉट चेंजिंग यू आर चूझिंग. सो शब्दशहाला जर लिटरल ट्रान्सलेट केलं तर असं म्हणायचं आहे की जे जे तुम्ही बदलत नाही आहात ते तुम्ही निवडत आहात. व्हॉट एव्हर यू आर नॉट चेंजिंग दॅट यू आर चूझिंग. सो प्रत्येक व्यक्तीमध्ये काही अवगुण असतात, दुर्गुण असतात, वाईट गुण असतात, कधी कोणाला काही वाईट सवयी असतात. तुम्हाला माहिती आहे माझ्यामध्ये ही वाईट सवय आणि मला ती बदलली पाहिजे, परंतु तुम्ही तरी पण त्या सवयीला बदलत नाही आहात. यू नो दॅट बट स्टील यू आर नॉट चेंजिंग दॅट हॅबिट. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ती वाईट सवय निवडलेली आहे. सो आपल्या दुर्गुणांबद्दल आपल्याला ओळख असेल आणि तरी पण आपण त्या दुर्गुणांना या ठिकाणी बदलत नसू तर आपण ते दुर्गुण निवडलेलेच आहेत असं या वाक्याचा अर्थ होतो. त्यामुळे आपण प्रत्येक ती गोष्ट बदलू शकतो जी आपल्याला बदलायची आहे, जी आपली इच्छा आहे चेंज करण्याची. आणि बदलत नसाल तर तुम्ही ती निवडत आहात. ओके चल, तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा थोडासा सिलेबस मी तुमच्यासमोर मांडतो. आपल्याला एक्झाममध्ये काय काय सिलेबस दिलेलं आहे, सो मेन्सच्या दृष्टीनं हे जे सेशन आहे, तर बघा प्रिलिम्स आणि मेन्स जे दोन टप्पे आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी सामान्य विज्ञान हा विषय पाहायला मिळतो. जर प्रिलिम्सचा आपण विचार केला पूर्वपरीक्षेचा, तर प्रिलिम्समध्ये जो आपला एकच पेपर आहे ग्रुप बी ग्रुप सीच्या, सामान्य क्षमता चाचणी आपण त्याला म्हणतो, आणि त्या पेपरमध्ये आपल्याला सामान्य विज्ञानामध्ये 5 घटक आयोगाने दिलेले आहेत. कोणकोणते? पहिला आहे भौतिकशास्त्र फिजिक्स, दुसरा आहे रसायनशास्त्र केमिस्ट्री,
तिसरा घटक आहे प्राणीशास्त्र ज्याला आपण झूलॉजी म्हणतो. चौथा घटक आहे वनस्पतिशास्त्र बॉटनी आणि पाचवा घटक आहे आरोग्यशास्त्र हायजीन. तर हे पाच घटक आहेत ग्रुप बी ग्रुप सीच्या प्रिलिम्सला. आणि जेव्हा आता मेन्सकडे आपण येतो मुख्य परीक्षा, सो मेन्समध्ये या पाचपैकी चार घटक परत एकदा आपल्याला पाहायला मिळतात. परत तेच, पहिला घटक आहे फिजिक्स भौतिकशास्त्र, दुसरा घटक आहे केमिस्ट्री रसायनशास्त्र, तिसरा घटक जो आपल्याला पाहायला मिळतो आहे तो आहे प्राणीशास्त्र, प्राणीशास्त्र म्हणजे झूलॉजी, चौथा घटक मेन्समध्ये दिलेला आहे वनस्पतीशास्त्र बॉटनी. आता जो आरोग्यशास्त्र हा घटक आपल्याला दिलेला आहे प्रिलिम्समध्ये त्याचा स्पेसिफिकली इथे उल्लेख नाही आहे मेन्समध्ये. आता पुढे जे आपल्याला घटक पाहायला मिळतात ते थोडेसे टेक्नॉलॉजीबद्दल आहे, तंत्रज्ञानाबद्दल. तर तुम्ही सिलेबस पाहिला असेल, सो विज्ञान आणि तंत्रज्ञान असं हेडिंग आहे मेन्सच्या सिलेबसचं. सो टेक्नॉलॉजीचे काही पॉईंट्स आहेत मेन्सच्या सिलेबसमध्ये, जसं की रिमोट सेन्सिंग ज्याला आपण सुदूर संवेदना किंवा दूर संवेदना असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी. एरियल म्हणजे हवाई आणि ड्रोन छायाचित्रण. सो एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आयोगानं नमूद केलेला आहे सिलेबसमध्ये. त्याच्या पुढचा जो पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो तो आहे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, ज्याला आपण GIS म्हणतो. जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम भौगोलिक माहिती प्रणाली, आणि याचे उपयोजन काय काय असतील, याचे ॲप्लिकेशन्स कुठे कुठे ही टेक्नॉलॉजी आपल्याला हेल्प करते मदत करते ते पण सिलेबसमध्ये दिलेले आहे, अँड इट्स ॲप्लिकेशन्स आणि त्याचे उपयोजन. आणि जो शेवटचा घटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो आहे आपला इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. यालाच आपण माहिती तंत्रज्ञान, माहिती संप्रेषण म्हणू शकतो, माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान. सो इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, तर हे पण आपल्याला पाहायला मिळतं आहे. कम्युनिकेशन म्हणजे कम्प्युटर आहे. इन्फॉर्मेशन अँड कम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये माहिती संप्रेषण आणि या ठिकाणी संगणकी आपण त्याला म्हणू शकतो. तर ठीक आहे, तर हे घटक आहेत बघा दिलेले. तर याच्यामध्ये आता हे जे चार घटक तुम्हाला पाहायला मिळतात हे प्युअरली टेक्नॉलॉजीचे आहेत, तर हे पूर्णपणे तंत्रज्ञानाचे आहेत. आणि वरचे जे चार घटक आहेत तर हे आपल्याला सामान्य विज्ञानाचे पाहायला मिळतात. सो दिस इज जनरल सायन्स, सामान्य विज्ञान, जनरल सायन्स पहिले चार घटक. पुढचे जे घटक तुम्हाला दिसत आहेत तर हे टेक्नॉलॉजीचे घटक आहेत, तंत्रज्ञान. त्यामुळे आपल्या मेन्सच्या सिलेबसचे हेडिंगच जी आहे ती आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. तर आजपासनं आपण आपल्या सिलेबसला सुरुवात करतो आहे मेन्सच्या दृष्टीनं. तर बघा, जो विषय पहिल्यांदा आज आपण या ठिकाणी घेणार आहे तो आहे आपला फिजिक्स भौतिकशास्त्र. तर वेळ आपल्याकडे कमी आहे, दिवस कमी आहेत आणि एक्झाम अगदी जवळ येऊन ठेवलेली आहे, तर आपल्याला याच्या दृष्टीनं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तर अगदी व्यवस्थितरित्या बेसिकपासनं जे जे टॉपिक्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत त्या प्रत्येक टॉपिकमधल्या एक्झाममध्ये आपल्याला काय काय एक्सपेक्टेड कन्सेप्ट्स आहेत, कशाप्रकारे क्वेश्चन्स वगैरे येऊ शकतात, ते सगळं आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचे. ओके, सो निश्चिंत रहा. सामान्य विज्ञान हा विषय जर तुम्ही माझ्याकडून शिकत असाल तर हे माझं कर्तव्य आहे, ही माझी जबाबदारी आहे की तो विषय तुमच्यापर्यंत अगदी साध्या सोप्या शब्दात पोहोचवणे. सो हे माझं प्रॉमिस आहे की तुम्हाला जे काही सायन्स माझ्यामार्फत शिकवलं जाईल तर ते सायन्स तुम्हाला समजेल, उमजेल आणि त्याचा परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जस्ट यू हॅव टू स्टे ट्यून, तुम्हाला फक्त सातत्यानं लेक्चर्स करत राहायचं आहे, ठीक आहे. बाकी ही आमची जबाबदारी आहे. ओके, चला करूया सुरुवात. तर बघा, प्रिलिम्स जर बघितलं आपण तर प्रिलिम्समध्ये एकूण 15 प्रश्न येतात, टोटल 15 questions. माहीत असेल तुम्हाला ग्रुप बी ग्रुप सीच्या. आणि 15 तीन क्वेश्चन्स फिजिक्सचे, 3 क्वेश्चन्स केमिस्ट्रीचे, 9 क्वेश्चन जवळपास बायोलॉजीचे येतात. तर आता इकडे जर आलो आपण मेन्समध्ये, तर यावर्षीपासून पहिल्यांदाच मेन्समध्ये सामान्य विज्ञान समाविष्ट केलेलं आहे. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना की 2022 विज्ञान विषय जो होता किंवा टेक्नॉलॉजी हा जो विषय होता तर हा फक्त प्रिलिम्स पुरता मर्यादित होता. तर 2023 जो नवीन पॅटर्न, नवीन सिलेबस आयोगानं अपडेट करून आपल्यासमोर मांडला आहे त्याच्यामध्ये सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान पहिल्यांदाच ग्रुप बी ग्रुप सीच्या मेन्सला पण समाविष्ट केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला नक्की माहीत नाही की एक्झॅक्ट किती क्वेश्चन्स येतील. यावर्षी ज्यावेळेस पेपर होईल त्यावेळेस आपल्याला ते पूर्णपणे अंदाज येऊन जाईल, पण तरी आपण 15-20 क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकतो या आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी या पोर्शनवर. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करतो आहे फिजिक्सपासून भौतिकशास्त्र. आणि फिजिक्समधला जो टॉपिक आज आपल्याला चर्चेसाठी घ्यायचा आहे
तर तो टॉपिक आहे वेव्स, वेव्स म्हणजे तरंग. राज्यसेवेची परीक्षा असो किंवा आपली मग ग्रुप बी ग्रुप सीची परीक्षा असो, हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. या टॉपिकमध्ये फिजिक्सच्या बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट्स पण आहेत. कधीकधी डायरेक्टली आयोग या टॉपिकवरून क्वेश्चन विचारतो. तुम्ही बरेचसे क्वेश्चन पाहिले असतील बघा, वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी, त्यानंतर वेव स्पीड, टाइम पिरियड, तरंगलांबी, वारंवारता वगैरे. सो यांच्यावर बऱ्याचदा गणितं विचारली जातात. कधीकधी वेगवेगळ्या तरंगांच्या उपयोजनाबद्दल प्रश्न विचारले जातात की रेडिओ वेव्हचा उपयोग कुठे कुठे केला जातो किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज कुठे कुठे यूज केले जातात. त्यानंतर अणुतरंग, अवतरंग यांच्यातले फरक कधी कधी विचारले जातात. उदाहरणे विचारली जातात की खालीलपैकी हा हा तरंग अणुतरंग आहे किंवा अवतरंग आहे. सो हे तरंगावरचे क्वेश्चन्स आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये रिपीट झाल्याचे पाहायला मिळतात. सो हा जो टॉपिक आहे तर या टॉपिकपासून आपण सुरुवात करतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा सुरू करूया याच्या नावापासून की तरंग या शब्दाचा अर्थ नेमका काय असतो. व्हॉट डू वी मीन बाय अ वेव्ह. सो समजून घ्या बघा, तरंग नेमका काय असतो. समजा या ठिकाणी आपल्याकडे दोन प्लेसेस आहेत. लेट अस कन्सिडर देअर आर टू प्लेसेस ए आणि बी. सो एकमेकांपासून काही अंतरावर असलेले दोन ठिकाणे आहेत ए आणि बी. आणि या दोघांच्या दरम्यान एक भौतिक माध्यम आहे. देर इज अ फिजिकल मीडियम. माध्यम आहे म्हणजे काय, तर कण आहेत छोटे छोटे माध्यमाचे. माध्यम म्हणजे कळतं ना तुम्हाला. सो माध्यम तीनही अवस्थात असतं, सॉलिड, लिक्विड, गॅस. सध्या आपल्या अवतीभोवती सगळीकडे हवा आहे, सो हवा पण एक माध्यम आहे. इट इज ऑल्सो मीडियम, जे की एक वायुरूप माध्यमाचं उदाहरण आहे. त्यानंतर ही भिंत आहे समजा आपल्या मागे, तर भिंत जी आहे ती पण एक माध्यम म्हणून काम करते. आणि हे आहे कसलं माध्यम, स्थायू अवस्थेतलं माध्यम. त्यानंतर आपलं पाणी असेल, पेट्रोल असेल, रॉकेल असेल, ते द्रव अवस्थेतले माध्यम असतं. सो इमॅजिन एनी टाईप ऑफ मीडियम बिटवीन ए अँड बी. ए आणि बीच्या दरम्यान एक माध्यम आहे. आणि कोणतंही माध्यम छोट्या छोट्या कणांपासून बनलेलं असतं, ज्याला आपण माध्यमाचे कण म्हणतो, पार्टिकल्स ऑफ मीडियम म्हणतो. तर बघा, हे छोटे छोटे कण आहेत माध्यमाचे, ए आणि बीच्या दरम्यान असलेल्या. आता ए या ठिकाणी ऊर्जा आहे, एनर्जी. ऊर्जा, एनर्जी. आणि ही ऊर्जा ए कडून बी कडे वाहत जाणार आहे. सो एनर्जी नेहमी वाहत असते. तुम्हाला माहिती आहे जास्त प्रमाण असलेल्या भागाकडून कमी प्रमाण असलेल्या भागाकडे ऊर्जेचं स्थानांतर होत असतं. तर इथं पण एनर्जी या ठिकाणी वाहत जाणार आहे ए कडून बी कडे. इथं होतं काय बघा, ज्यावेळेस ऊर्जा वाहत जात असते त्यावेळेस हे माध्यमाचे जे कण तुम्हाला दिसत आहेत रस्त्यामध्ये, ठीक आहे, हा जो रस्ता आहे जो की माध्यमाने बनलेला आहे, तरी माध्यमाचे कण बऱ्याचदा व्हायब्रेट होतात. व्हायब्रेशन्स होते यांचं. व्हायब्रेट होणे म्हणजे कंप पावणे. सो ऊर्जा ज्या ज्या वेळेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते त्यावेळेस रस्त्यामध्ये असणारे माध्यमाचे कण कंप पावतात, व्हायब्रेट होतात. कंप पावणे म्हणजे आपल्या मूळ जागेभोवती हालचाल करणे, मग वर खाली जाणे, पुढे मागे होणे, पण शेवटी आपल्या मूळ जागेवर येऊन बसणे, याला आपण ऑसिलेट होणे, कंप पावणे, व्हायब्रेट होणे अशा वेगवेगळ्या शब्दांनी ओळखतो. सो ऊर्जा जात असल्यामुळे माध्यमाचे कण काय व्हायला लागलेत, ऑसिलेट व्हायला लागलेत, व्हायब्रेट व्हायला लागलेत. पण ते आपली मूळ जागा सोडत नाही आहेत, फक्त मूळ जागेभोवती कंप पावत आहेत. पण या ठिकाणी ऊर्जा मात्र पुढे पुढे चाललेली आहे आणि रस्त्यामध्ये एक अशा प्रकारचा पॅटर्न तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता माध्यमाचे कण डिस्टर्ब झाले, हल्लेत ते त्यांच्या मूळ जागेपासून, कंप पावले. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक डिस्टर्बन्स तयार होतोय. काय तयार होतोय, एक डिस्टर्बन्स म्हणजे एक विशिष्ट पॅटर्न या ठिकाणी तयार झालाय. माध्यमाच्या कणाने जागा सोडली का, मटेरियल मीडियम मूव्ह झालंय का, नाही, माध्यम मूव्ह झालेलं नाहीये, माध्यमाने जागा नाही सोडलेली आहे. जर काय मूव्ह झालं असेल, जर काय पुढे गेलं असेल, तर ती पुढे गेलेली आहे ऊर्जा. आणि ऊर्जा पुढे जात असताना येथे रस्त्यामध्ये एक डिस्टर्बन्स, एक पॅटर्न तयार झाला. याच पॅटर्नला आपण फिजिक्सच्या भाषेमध्ये वेव्ह म्हणतो. काय म्हणतो, तरंग. सो ही तरंगाची व्याख्या आहे, कळतंय, ठीक आहे. सो तरंग जो आहे, मला सांगा सगळ्यांना दिसतंय का, क्लिअर? काही जणांना थोडासा प्रॉब्लेम येतोय. व्हिडिओ क्लिअर आहे का, व्हिडिओ क्लिअर आहे का? ऑडिओ तर आय होप सगळ्यांना क्लिअर असेलच. जर कोणाला काही दिसायला प्रॉब्लेम होत असेल, थोडंसं इंटरनेट कनेक्शन चेक करा. काही विद्यार्थी म्हणतात क्लिअर आहे, काही विद्यार्थी म्हणतात सर ॲपमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. ओके, ठीक आहे, ऑल क्लिअर, थँक्यू. तर काय सांगतो मी, लक्ष द्या, इथे ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत चाललेली आहे आणि त्यामुळे रस्त्यामध्ये जे कण होते माध्यमाचे, ते काय झाले, डिस्टर्ब झाले.
आपल्या मूळ जागेपासून वर खाली झाले पुढे मागे, पण शेवटी मूळ जागेवरच येऊन बसले. आणि हा जो डिस्टर्बन्स इथे तयार झाला होता त्यालाच आपण काय म्हणतो, तरंग म्हणतो, वेव म्हणतो. सो कधी लक्षात ठेवा, आपण नेहमी ऊर्जेचा अभ्यास करतो तर कधी लक्षात ठेवा, एनर्जी जी असते, ऊर्जा जी असते, ती नेहमी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असते. सो कधीही कोणत्याही प्रकारची ऊर्जा ज्यावेळेस एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहत असते त्यावेळेस त्या रस्त्यामध्ये एक तरंग तयार होत असतो, असा डिस्टर्बन्स तयार होत असतो. त्यामुळे बऱ्याचदा तरंगाची व्याख्या पण तशीच सांगितली जाते. तरंग म्हणजे काय? तरंग म्हणजे इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्सफर. बघा, जे आत्ता मी एक्सप्लेन केलं तुम्हाला तेच मी या ठिकाणी व्याख्याच्या स्वरूपात लिहितो आहे. सो तरंग म्हणजे दुसरं काही नाही आहे, तर ऊर्जा प्रसारणाचं एक रूप आहे. फॉर्म म्हणजे काय? एक रूप. ऊर्जा ज्यावेळेस प्रसारित होत असते त्यावेळेस रस्त्यामध्ये जो एक पॅटर्न, एक रूप, एक डिस्टर्बन्स तयार होतोय, अ फॉर्म, त्यालाच आपण तरंग म्हणतो. सो ही तरंगाची बेसिक व्याख्या आहे. सध्या मी बोलतोय, सो माझा आवाज एक ऊर्जेचं रूप आहे. सो आपल्या तोंडातून निघालेला आवाज चारही दिशांना पसरतो. त्यामुळे होतं काय? त्यामुळे आपल्या अवतीभोवती जी हवा आहे आणि हवेचे जे कण आहेत ते या ठिकाणी डिस्टर्ब होतात. पण ते जागा नाही सोडत स्वतःचे, ते तिथे तिथेच असतात. पण हा जो आवाज आहे तो मात्र पुढे पुढे जातो त्या कणांमुळे, ठीक आहे, आणि हा दुसऱ्याच्या कानापर्यंत जाऊन पोहोचतो. सो अशा पद्धतीनं ध्वनी असेल, त्यानंतर प्रकाश असेल, लाईट आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर उष्णता असेल ज्याला आपण हीट म्हणतो. सो कोणत्याही प्रकारची ऊर्जा, बघा, ऊर्जा वाहत असताना रस्त्यामध्ये तरंगाला जन्म देत असते, वेव तयार होत असतो. सो आय होप तुम्हाला तरंग काय असतो हे समजलं असेल. समजा आपल्याकडे एक शांत पाणी आहे, पॉन्ड वॉटर आहे, तळ्यामध्ये थोडंसं पाणी स्थिर एकदम शांत असणारं, आणि एक छोटासा दगड आपण त्या पाण्यावर टाकला तर काय होतं आहे? ज्या ठिकाणी दगड आदळतो त्या ठिकाणाहून चारही दिशांना ऊर्जा वाहायला लागते. आणि ऊर्जा वाहत असताना आपल्याला पाहायला मिळते की त्या पाण्याचा जो वरचा सरफेस आहे तो डिस्टर्ब होतो. सो पाण्याचे जे कण आहेत, पार्टिकल्स, ते डिस्टर्ब होतात आणि पाण्यावर छोटे छोटे तरंग तयार होतात. सो ॲक्च्युली पाणी स्वतःची जागा सोडत नाही आहे, पाणी फक्त वर खाली होत आहे. पाण्याचे जे आपल्याला असं वाटतं बऱ्याचदा बघताना की बाबा जेथे दगड आदळला तिथून पाणी इकडं किनाऱ्याकडे चाललं आहे, ॲक्च्युली तसं होत नसतं. पाणी फक्त वर खाली तिथं डिस्टर्ब होत आहे, पुढे पुढे जर काय जात असेल तर ती ऊर्जा चाललेली आहे. कळतंय? ठीक आहे. सो ही झाली तरंगाची व्याख्या. आता आपण पुढे पाहूया तरंगाचे मेन टाईप्स. सो बघा, निसर्गामध्ये जेवढे काही तरंग आढळतात, वेव्स, या तरंगांचे आपण वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वर्गीकरण करतो. तर इथं ना तरंगाचे दोन मेन टाईप्स पाडले जातात आणि या दोन मेन टाईप्समध्ये ऑलमोस्ट सगळे तरंग आपल्या अवतीभोवतीचे आपण इन्क्लूड करू शकतो. सगळ्यात पहिला जो टाईप पडतो त्याला म्हटलं जातं यांत्रिक तरंग. यांत्रिक, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मेकॅनिकल वेव्ह. अजून एक गोष्ट मित्रांनो, जेवढं जास्तीत जास्त बायलिंग्वल ठेवता येईल सायन्सला तेवढं ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय. मराठीत तर सांगतोयच, सोबत प्रत्येक शब्द इंग्रजीमध्ये पण मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आय नो तुमच्यापैकी 30-40% विद्यार्थी नक्कीच असे असतील की ज्यांना विज्ञान विषय इंग्रजीमध्ये प्रिपेअर करायचं असेल इंग्लिशमध्ये, त्यामुळे मी इंग्लिशमध्ये पण सांगतोय, मराठीत पण सांगतोय. तसं मुख्य माध्यम आपल्या क्लासेसचं मीडियम मराठीच असेल, कन्सेप्ट एक्सप्लेन करताना मराठीचा जास्त मी वापर करेल. बट मी याची खात्री करेल की प्रत्येक टर्म, प्रत्येक कीवर्ड इंग्रजीमध्ये पण सांगितलं जाईल, प्रत्येक डेफिनेशन इंग्रजीत पण सांगितली जाईल. सो डोंट बॉदर, डोंट वरी, बायलिंग्वल ठेवूया आपण, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. पहिला बघा यांत्रिक, ज्याला आपण मेकॅनिकल म्हणतो, आणि दुसरा प्रकार असतो त्याला म्हणतात अयांत्रिक. अयांत्रिकला इंग्लिशमध्ये म्हणतात नॉन मेकॅनिकल. ठीक आहे, हे दोन शब्द लक्षात ठेवायचे सगळ्यांनी. आता इथे बघा, आपल्याला फरक समजून घ्यायचा आहे की एका यांत्रिक आणि एका अयांत्रिक तरंगामध्ये नेमका काय असतो. बघा, यांत्रिक तरंग म्हणजे सिंपल असा तरंग आहे ज्याला पुढे पुढे जाण्यासाठी, ज्याच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. सो मीडियम असेल, माध्यम म्हणजे मीडियम असेल तरच तरंग पुढे जातोय, तर तुम्ही त्याला कसला तरंग म्हणाल? यांत्रिक, दॅट इज अ मेकॅनिकल वेव्ह. ठीक आहे, आणि जिथं मीडियम नाही आहे तिथून हा तरंग जाईल का? नाही. जिथं मीडियम नसेल तिथून यांत्रिक तरंग, मेकॅनिकल वेव्ह पुढे जाऊ शकत नाहीत. आता जिथं मीडियम नाही आहे त्याला आपण काय शब्द वापरतो? त्याला आपण शब्द वापरतो व्हॅक्युम, त्याला आपण निर्वात म्हणतो, एक निर्वात पोकळी. जिथं मित्रांनो हवा पण नाही आहे, बाकीचं तर सोडूनच द्या, ज्या ठिकाणी एअर पण नाही आहे त्याला आपण व्हॅक्युम म्हणतो, निर्वात म्हणतो. सो बरेचसे ठिकाणं आहेत आपल्या स्पेसमध्ये वगैरे आपण पाहू शकतो, सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान आपण पाहू शकतो की पूर्ण निर्वात आहे, पूर्ण व्हॅक्युम आहे, कसल्याच प्रकारचं मटेरियल मीडियम तिथं नाही आहे, हवा पण नाही आहे. ठीक आहे, मग अशा ठिकाणाहून, निर्वातातून हे यांत्रिक प्रकारचे तरंग कधीच पुढं जाऊ शकत नाहीत.
सो यांना पुढे जायचं असेल, यांचं प्रसारण व्हायचं असेल, यांचं प्रपोगेशन व्हायचं असेल, तर मटेरियल मीडियम कंपल्सरी आहे, माध्यमाची आवश्यकता असतेच. पण दुसऱ्या बाजूला जे अयांत्रिक असतात, नॉन मेकॅनिकल, अयांत्रिक तरंग असे असतात की जे माध्यमातून तर जातातच, मीडियममधून तर जातातच, काही अडचण नाही, बट माध्यम नसेल तरीही हे तरंग पुढे पुढे जाऊ शकतात, म्हणजे निर्वातातून पण जाण्याची क्षमता यांच्यामध्ये नॉन मेकॅनिकलमध्ये. सो हाच सगळ्यात पहिला, सगळ्यात महत्त्वाचा बेसिक डिफरन्स असतो एका मेकॅनिकल आणि एका नॉन मेकॅनिकलमध्ये. परत एकदा सांगतो, मेकॅनिकल वेव अशा वेव्ज असतात जिथे मीडियम कंपल्सरी आहे पुढे जाण्यासाठी, आणि इथे मीडियमची आवश्यकता नाही आहे. त्यामुळेच हे तरंग जे असतात हे व्हॅक्यूममधून जाऊ शकत नाहीत, निर्वातातून जाऊ शकत नाहीत मेकॅनिकल, आणि हे जे तरंग आहेत अयांत्रिक हे मात्र व्हॅक्यूममधून जाऊ शकतात, निर्वातातून जाऊ शकतात. सिम्पल एक्झाम्पल आहेत ना तुमच्यासमोर. पहिलं एक्झाम्पल आहे साऊंडचं, साऊंड म्हणजे ध्वनी, आणि दुसरं एक्झाम्पल आहे लाईटचं, लाईट म्हणजे प्रकाश. तर सूर्यापासून निघालेले प्रकाशाची किरणं पृथ्वीवर पोहोचतात, बट सूर्याच्या पृष्ठभागावर होणारे जे मोठे मोठे स्फोट आहेत ते कधी आपल्याला ऐकायला येतात का? नाही. तर लक्षात ठेवा मित्रांनो, सूर्याच्या सर्फेसवर खूप मोठे मोठे स्फोट होतात, बट आपल्याला ते कधी ऐकायला आलेच नाही किंवा येणारही नाही. याचं सिम्पल कारण आहे, सूर्याच्या सर्फेसवर जो ध्वनी उत्पन्न होतो तो पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण ध्वनी तरंग जे असतात, साऊंड जो असतो तो एक यांत्रिक तरंग असतो. आवाजाला पुढे जायला माध्यम लागतं. सध्या तुम्ही बसलेले असाल जेथे कुठे, तुमच्या रूममध्ये, तुमच्या लॅबमध्ये, तर तुम्हाला वेगवेगळे आवाज ऐकायला येत असतील, गाडीचा हॉर्न ऐकायला येतोय, फॅनचा आवाज ऐकायला येत असेल. तर हे सगळे जे आवाज तुम्हाला सध्या ऐकायला येत आहेत ना, ते हवेतून तुमच्या कानापर्यंत पोहोचत आहेत. सो तुमच्या अवतीभोवती हवा आहे, एअर, त्यामुळे तुम्हाला तो आवाज ऐकायला येतोय. जर हवा नसती तर आवाज ऐकायला आला नसता. सो ध्वनी तरंग यांत्रिक तरंग असतात, त्यामुळे सूर्याच्या सर्फेसवर होणारे स्फोट आपल्याला कधी ऐकायला येत नाहीत, येणारही नाहीत, कारण सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान निर्वात आहे, व्हॅक्युम आहे. बट सूर्याच्या सर्फेसवरून निघालेली जी लाईट आहे ती मात्र पृथ्वीपर्यंत पोहोचते, प्रकाशाला काहीच अडचण होत नाही. याचं सिम्पल कारण, प्रकाश कसल्या प्रकारचा तरंग आहे? अयांत्रिक. लाईटला काही फरक पडत नाही निर्वात आहे का नाही, लाईट निर्वातातून पण जाऊ शकते, व्हॅक्युममधून पण जाऊ शकते. सो दिस इज द बेसिक डिफरन्स विच यू ऑल शुड मेमराइज. नेक्स्ट पुढे, आता जे यांत्रिक तरंग असतात ना यांचे परत मित्रांनो पुढे दोन उपप्रकार पाडले जातात, टू सब टाइप्स. पहिला असतो अणुतरंग, ज्याला लॉन्जिट्युडिनल वेव्स म्हणतात, हा पण शब्द तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. आणि दुसरा असतो अवतरंग, याला म्हणतो आपण ट्रान्सवर्स वेव्स. अणुतरंग आणि अवतरंग, लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सवर्स. आणि इकडे जर आपण आलो तर अयांत्रिक जे असतात ना मित्रांनो यांचं अजून एक नाव आहे, दुसरं नाव विद्युत चुंबकीय. नॉन मेकॅनिकल वेव जे असतात त्यांनाच विद्युत चुंबकीय तरंग असंही म्हणतात. इंग्लिशमध्ये याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणू शकतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक खूप फेमस शब्द आहे, वर्ड आहे सायन्समधला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. ठीक आहे, सो विद्युत म्हणजे इलेक्ट्रो आणि चुंबकीय म्हणजे मॅग्नेटिक. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात कोणत्या? अयांत्रिक किंवा ज्याला आपण नॉन मेकॅनिकल. तो दुसरं नाव आहे त्यांचं, प्रकार नाही आहे, नाव आहे. ठीक आहे, येऊ आपण त्याच्याकडे नंतर. आधी थोडंसं इथलं मी एक्सप्लेन करतो. इकडे बघा, अणुतरंग आणि अवतरंग फरक समजून घ्या मित्रांनो. सिम्पल काही डिफरन्सेस आहेत एका अणुतरंगामध्ये आणि एका अवतरंगामध्ये. कसं असतं बघा, उदाहरण घेऊन पाहूया आपण. आत्ताच मागचं एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. जसं मी म्हटलं की तरंग जो आहे, तरंग चालला आहे म्हणजे ऊर्जा चालली आहे, बरोबर. सो ऊर्जा ज्यावेळेस एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहत असते त्यावेळेस रस्त्यामध्ये तरंगाचा जन्म होतो. सो इमॅजिन करा, ए आणि बी दोन प्लेसेस आहेत आणि या ठिकाणी छोटे छोटे माध्यमाचे कण आहेत, पार्टिकल्स ऑफ द मीडियम. हे डॉट डॉट म्हणजे पार्टिकल्स आहेत मीडियमचे. आता येथे ए या ठिकाणापासून एनर्जी, ऊर्जा, बी या ठिकाणाकडे जाऊ पाहत आहे, आणि ऊर्जा जात असताना हे जे पार्टिकल्स आहेत छोटे छोटे हे आता व्हायब्रेट होणार आहेत. तर इथं कसं होतं बघा, तर हा जो सगळ्यात पहिला कण आहे एच्या एकदम जवळ असलेला, तर या कणाला ऊर्जा मिळते आणि ऊर्जा मिळाल्यामुळे तो डिस्टर्ब होतो. तो काय होतो, थोडासा व्हायब्रेट व्हायला लागतो, ऑसिलेट व्हायला लागतो. कसा डिस्टर्ब होतो बघा, तो थोडासा आपल्या मूळ दिशेपासून पुढे जातो, पुढे ढकलला जातो, पुश केल्यासारखं, आणि परत नंतर तो वापस आपल्या मूळ जागेवर येऊन बसतो. सो पुढे गेला, पुश झाला, आणि वापस मागे खेचला गेला म्हणजे पुल झाला. सो पुढे जाऊन परत वापस मागे. त्यानंतर पुढचा कण, आता तर पुढचा कण पण तशीच हालचाल करतो, त्याला ऊर्जा मिळाली. आता तो थोडासा पुढे जातो आपल्या मूळ जागेपासून, परत वापस मागे येतो. त्यानंतर त्याच्या पुढचा, पुढे मागे, पुढे मागे, अशा पद्धतीनं येथे जे माध्यमाचे कण आहेत ते पुढे मागे, पुढे मागे, अशा पद्धतीनं व्हायब्रेट होतात. त्यामुळे बऱ्याचदा जे लॉन्जिट्युडिनल वेव्ज असतात यांनाच
पुश पुल वेव्स असंही म्हणतात. दुसरं नाव ठीक आहे, तर लॉन्जिट्युड्युनलला दुसरा एक नाव अजून वापरलं जातं ज्याला आपण पुश पुल वेव्ज म्हणतो. सो अणुतरंगांना पुश पुल तरंग असंही म्हणतात. याचं सिम्पल कारण आहे, काही एक्सप्लेन करायची गरज नाही. पुश म्हणजे ढकलणे, पुल म्हणजे खेचणे. सो जसं का एखादा कण पुढे ढकलून परत वापस खेचल्यासारखं इथं आपल्याला दिसतंय, म्हणून हे नाव आहे पुश पुल वेव्ज. ठीक आहे, ओके. आता या ठिकाणी जरा एक गोष्ट ऑब्झर्व करा. कोणती गोष्ट? तरंग जाण्याची दिशा. ही बघा, खालचा जो बाण आहे हा मेन बाण आपला, सो हा जो बाण आहे तो तरंगाच्या जाण्याची दिशा दाखवतोय, म्हणजे तरंग प्रसारणाची दिशा, डायरेक्शन ऑफ वेव्ह प्रपोगेशन. यालाच तुम्ही डायरेक्शन ऑफ एनर्जी प्रपोगेशन असंही म्हणू शकता. सो तरंग जाण्याची दिशा आणि हे जे माध्यमाचे कण आहेत, पार्टिकल्स ऑफ द मीडियम, त्यांच्या व्हायब्रेशनची दिशा, ते कसे व्हायब्रेट होतात, त्या दोन दिशा बघा एकमेकांना कशा आहेत. सो हा खालचा बाण आणि या खालच्या बाणाला या माध्यमाच्या कणांच्या व्हायब्रेशनची दिशा कशी आहे, तर ही पूर्णपणे समांतर आहे. इट इज टोटली पॅरलल. ठीक आहे, म्हणजे समजा अशा पद्धतीनं तरंग पुढं चाललाय इकडून इकडे. सो तरंग असा चाललाय आणि माध्यमाचा कण जो आहे तो अशा प्रकारे व्हायब्रेट होतोय, पुढे जातोय वापस मागे येतोय, पुढे जातोय मागे येतोय. सो ही दिशा, ही दिशा आणि ही दिशा, ठीक आहे, तर या दोन दिशा एकमेकांना कशा आहेत मित्रांनो, समांतर आहेत, पॅरलल आहेत. हीच व्याख्या असते एका अणुतरंगाची. सो अणुतरंग कोणाला म्हणायचं? लॉन्जिट्युडनल वेव्हची डेफिनेशन काय? सिम्पल, असा तरंग जेथे तरंग जाण्याची दिशा, डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह, आणि त्या माध्यमाच्या कणांच्या कंप पावण्याची दिशा, डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स, तर या ज्या दोन दिशा आहेत त्या एकमेकींना कशा असतात, समांतर असतात, पॅरलल असतात. सो दिस इज अ लॉन्जिट्युडनल वेव्ह. याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे साऊंड वेव्स, ध्वनी तरंग. सो आपण जेव्हा जेव्हा आवाजाबद्दल बोलतो तर आपण हे लक्षात ठेवतो, पाठ करतो, की ध्वनी एक अणुतरंग आहे. साऊंड इज अ लॉन्जिट्युडनल वेव्ह. सो कधी लक्षात ठेवा, आवाज तो पाण्यातून जात असेल, तो हवेतून जात असेल, किंवा एखाद्या लोखंडाच्या रॉडमधून तो पास होत असेल, जेव्हा जेव्हा ध्वनी तरंग जात असतो तेव्हा तेव्हा ते माध्यमाचे कण अशा पद्धतीनं व्हायब्रेट होत असतात, पुढे मागे पुढे मागे. समजा माझ्या तोंडातून निघणारा आवाज सध्या मी पुढे जाताना विचार करतोय, सो रस्त्यामध्ये जी हवा आहे तर त्या हवेचे कण ज्या दिशेनं तो आवाज चाललेला आहे त्या दिशेला असे पुढे मागे पुशपुल किंवा समांतर व्हायब्रेट होत आहेत. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल तर लक्षात राहिलंच. अजून पण काही एक्झाम्पल असतात. तुम्ही थोडाफार भूकंपाचा अभ्यास केला असेल. ज्यावेळेस भूकंप उत्पन्न होतो मित्रांनो, ठीक आहे, सो भूकंप उत्पन्न झाल्यानंतर वेगवेगळ्या लहरींचा जन्म होतो. सो भूकंपाच्या काही 3-4 मेन वेव्ज असतात, तर त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाची वेव्ह आहे जी सगळ्यात फास्ट जात असते आणि तिचं नाव आहे प्रायमरी वेव्ज, ज्याला आपण पी वेव्ज म्हणतो. सो पी वेव्ज ज्या असतात ना अर्थक्वेकच्या, प्रायमरी वेव्ज, तर भूकंपाच्या प्राथमिक लहरी, प्रायमरी वेव्ज ज्या आहेत त्या पण याच प्रकारच्या लहरी असतात, ज्या की आपण म्हणू शकतो अणुतरंग असतात, लॉन्जिट्युडनल. त्यानंतर एखादी स्प्रिंग वगैरे आपण घेतली, त्या स्प्रिंगला आपण स्ट्रेच केलं आणि सोडून दिलं तर स्प्रिंग व्हायब्रेट होत आहे. ठीक आहे, त्यावेळेस स्प्रिंग वरचे जे कण व्हायब्रेट होत आहेत ते अशाच पद्धतीने व्हायब्रेट होतात. स्प्रिंगवर जेवढे जेवढे तरंग जन्माला येतात तर स्प्रिंगवर निर्माण होणारे तरंग हे पण एक यांत्रिकच तरंग असतात. ओके, अंडरस्टूड. आता थोडासा फरक इकडे पाहायला मिळतो अवतरंगात. अवतरंगात काय होतं बघा, तेच उदाहरण घेतोय मी. दोन ठिकाणी आहेत ए आणि बी, आणि एनर्जी ए कडून बी कडे अशा पद्धतीने चाललेली आहे. सो हा जो बाण मी दाखवलाय हा आहे तरंग प्रसारणाची दिशा, तरंग जाण्याची दिशा. इमॅजिन करा, येथे रस्त्यामध्ये माध्यमाचे कण आहेत, पार्टिकल्स ऑफ द मीडियम. सो एनर्जी ए कडून बी कडे जात आहे आणि या एनर्जीमुळे हे छोटे छोटे माध्यमाचे कण आता डिस्टर्ब होणार आहेत. कसे डिस्टर्ब होतात बघा, आता इथे तर माध्यमाचा कण एकदा वर जातो, परत एकदा खाली, परत हा पण वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. सो इथं डिस्टर्ब व्हायला लागले माध्यमाचे कण, पण आपल्या मूळ जागेच्या कसं वर खाली डिस्टर्ब व्हायला लागले, एकदा वर चालले, एकदा खाली चालले, पण शेवटी मूळ जागेवरच येऊन बसू लागले. तर इथं तुम्ही पाहू शकताय की तरंग जाण्याची जी दिशा आहे ही, पहिला जो बाण आपण दाखवला होता, सो तरंग जाण्याची दिशा आणि माध्यमाच्या कणांच्या कंप पावण्याची दिशा, या दोन दिशा इथं तुम्हाला दिसतंय स्पष्टपणे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. हे बघा, काटकोनात आहे, लंबरूप आहे. सो म्हणजे तरंग जर समजा असा जात असेल, तरंग असा जातोय आणि हा माध्यमाचा कण आहे, तर माध्यमाचा कण असा व्हायब्रेट होतोय वर खाली. तरंग असा चाललाय, माध्यमाचा कण असा व्हायब्रेट होतोय. सो ही दिशा आणि ही दिशा, या दोन दिशा एकमेकींना परपेंडिक्युलर असतात किंवा लंबरूप असतात आणि यालाच आपण अवतरंग म्हणतो. इथं दिसतंय तुम्हाला एकदा अप एकदा डाऊन होतंय, त्यामुळे बऱ्याचदा अवतरंगाला अप डाऊन वेव्स असंही म्हणतात.
तर जसं आपण म्हटलं अनुतरंगाला पुशपुल वेव्स, तसं अवतरंगाला अप डाऊन वेव्स असं दुसरं नाव या ठिकाणी दिलं जातं. एवढा बेसिक डिफरन्स आहे, सिंपल, की माध्यमाच्या कणांच्या व्हायब्रेशनची दिशा कशी आहे, तरंग ज्या दिशेने चाललाय त्याला इकडं समांतर लक्ष ठेवायचं आणि इथं लंबरूप परपेंडिक्युलर. आता याची एक्झाम्पल काय, जर मला अवतरंगाची एक्झाम्पल सांगायची असेल मित्रांनो, तर याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल एक सांगता येईल जे आपण पाहतो आपल्या अवतीभोवती, ते म्हणजे जे वॉटर सर्फेस असतं, पाण्याचा पृष्ठभाग. सो पाण्याच्या सर्फेसवर जे वेव्ज तयार होतात, पाण्याच्या सर्फेसवर तयार होणाऱ्या लाटा, तुम्ही पाहता पाण्यामध्ये एखादा दगड टाकला त्यावेळेस पाण्याच्या सर्फेसवर जे वेव्ज तरंग तयार होतात, तर ते पाणी एकदा वर एकदा खाली, वर खाली, वर खाली अशा प्रकारे. सो वेव्ज ऑन द सर्फेस ऑफ वॉटर, पाण्याच्या पृष्ठभागावरील तरंग ऑलवेज अवतरंग असतात. अजून काही एक्झाम्पल, जसं भूकंपाच्या लहरीबद्दल आपण मगाशी सांगत होतो, प्राथमिक लहरी अनुतरंग असतात, पण भूकंपाच्या ज्या दुसऱ्या लहरी आहेत जसं की सेकंडरी वेव्ज असतील किंवा लॉंग वेव्ज असतील, यस वेव्ज, ठीक आहे, त्यानंतर यल वेव्ज, आर वेव्ज, या ज्या दुसऱ्या लहरी असतात भूकंपाच्या, तर त्या लहरी अवतरंगामध्ये येतात, ट्रान्सवर्समध्ये येतात. सो भूकंपाच्या ज्या आपण सेकंडरी वेव्ज म्हणतो ते याच्यामध्ये एक्झाम्पल आपण सांगू शकतो. अंडरस्टूड? सो अनुतरंग आणि अवतरंग थोडक्यात तुम्हाला समजलं असेल. आता या ठिकाणी बघा, अजून एक छोटासा फरक आहे. ज्या वेळेला अनुतरंग तयार होत असतो, तुम्हाला मी म्हटलं की माध्यमाचे कण समांतर व्हायब्रेट होत आहेत, ठीक आहे, तर त्यावेळेस ना बघा त्या मीडियममध्ये एक रचना तयार होते. कशी रचना तयार होते, काय होतं, कधी कधी काय होतं की माध्यमाचे कण एकमेकांच्या खूप जवळ येतात, एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात आणि एकमेकांच्या एकदम जवळ येऊन व्हायब्रेट होत असतात. सो हे डॉट 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 जे दाखवतोय मी, याला तुम्ही माध्यमाचे कण समजा. सो एकदा माध्यमाचे कण एकमेकांचे एकदम जवळ आलेले असतात, ठीक आहे, आणि त्यावेळेस ते पुढे मागे व्हायब्रेट होत असतात. परत हेच माध्यमाचे कण आपल्यापासून एकमेकांपासून थोडंसं दूर जातात, अंतर वाढतं त्यांच्यातलं आणि एकमेकांपासून दूर जाऊन व्हायब्रेट व्हायला लागतात अशा प्रकारे. परत तेच माध्यमाचे कण एकमेकांचे एकदम जवळ येतात, एकदम क्लोज येतात एकमेकांच्या आणि त्यावेळेस ते व्हायब्रेट होऊ लागतात एकमेकांचे एकदम जवळ येऊन. परत तेच माध्यमाचे कण एकमेकांपासून दूर जातात, एकमेकांपासून दूर चालले, अंतर वाढलं एकमेकांमधलं आणि व्हायब्रेट होऊ लागतात. सो बघा, इथे दोन प्रकारचा पॅटर्न तयार होतोय. एकदा माध्यमाचे कण एकमेकांच्या खूपच जवळ आहेत, म्हणजे इथं काय आहे, इथं घनता वाढलेली आहे. सो इथे हाय डेन्सिटीचा केस आपण म्हणू शकतो, उच्च घनतावाली ही परिस्थिती आहे. घनता वाढली ना, दाटीवाटी जेवढी वाढेल तेवढी घनता वाढत असते. सो माध्यमाचे कण एकमेकांचे एकदम जवळ आलेले आहेत आणि एकदम जवळ येऊन व्हायब्रेट होत आहेत. व्हायब्रेशन सगळ्यांचं तसंच होतं आहे, पुढं मागं. मी अणुतरंगाबद्दल बोलतोय. आता इथं घनता वाढलेली आहे, दाब पण वाढलेला असतो. घनता म्हणजे डेन्सिटी आणि दाब म्हणजे प्रेशर. सो उच्च घनता, उच्च दाब, आणि या परिस्थितीला नाव दिलं जातं संपीडन. याला काय म्हणतात, संपीडन. याला इंग्लिशमध्ये आपण नाव देतो कॉम्प्रेशन. संपीडनाला काय म्हणतात, कॉम्प्रेशन. सो कॉम्प्रेस झाल्यासारखं, मटेरियल मिडियम कॉम्प्रेस झाल्यासारखं, संपीडन म्हणजे आकुंचन पावल्यासारखं. सो घनता पण जास्त आहे आणि दाब पण जास्त आहे. परत थोड्या वेळाने काय होतं, तिथं तेच माध्यमाचे कण एकमेकांपासून दूर जात आहेत. दूर गेले म्हणजे काय, तर घनता आता कमी झाली, डेन्सिटी डिक्रीज. सो ही जी दुसरी केस तुम्हाला दिसते ही आहे लो डेन्सिटीवाली, कमी घनता. स्वाभाविक आहे, घनता इथं कमी झाली आहे, माध्यमाचे कण दूर गेलेत तर दाब पण कमी होणार, लो प्रेशर. सो घनता कमी, दाब कमी, लेस डेन्सिटी, लेस प्रेशर. सो हा जो दुसरा पॅटर्न तयार झाला आहे याला मराठीमध्ये नाव दिलं जातं विरलन. याला विरलन म्हणतात, याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो रेअरफॅक्शन. विरलन म्हणजे रेअरफॅक्शन. सो विरलपणा वाढला. सो परत तेच माध्यमाचे कण एकमेकांच्या जवळ, परत घनता वाढली, दाब वाढला, परत संपीडन, परत नंतर विरलन. सो अशा प्रकारे संपीडन विरलन, संपीडन विरलन एकमेकांना रिपीट करत राहतात. तर हे लक्षात ठेवायचं, हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे की अणुतरंगामध्ये संपीडने आणि विरलने तयार होतात, कॉम्प्रेशन अँड रिअरफॅक्शन, जे रिपीटेडली या ठिकाणी आपल्याला तयार होताना पाहायला मिळतात. संपीडनाच्या वेळेला हवा असेल किंवा कोणतंही माध्यम असेल, संपीडनाच्या वेळेला घनता वाढलेली असते, दाब पण वाढलेला असतो आणि विरलनाच्या वेळेला हे दोन्ही पण या ठिकाणी उलटं झालेलं असतं, घनता आणि दाब कमी झालेले असते. आता जर अवतरंग आपण पाहिला, जो दुसरा आपण तरंग सांगितला यांत्रिक मधला ट्रान्सवर्स वेव्ह, अवतरंग म्हणजे काय, ट्रान्सवर्स, जिथं माध्यमाचे कण वर खाली व्हायब्रेट होत आहेत. सो इथे बघा, इथे माध्यमाचे कण एकदा वर जातो, परत खाली जातो, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जी
जो पॅटर्न या ठिकाणी पाहायला मिळतो तयार झाल्याचा, तो काहीच असा असतो सिम्पल. अशा प्रकारची एक सायनोसोडल वेव्ह तयार होते अवतरंगामध्ये. सो माध्यमाचं कण एकदा वर चाललंय, परत खाली चाललंय, परत वर चाललंय, परत खाली चाललंय. सो त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला साईन वेव्ह सारखी रचना या ठिकाणी दाखवता येते एका अवतरंगामध्ये. आता ज्यावेळेस माध्यमाचं कण वर जातो, तर त्याला नाव दिलं जातं शिखर, याला आपण शिखर म्हणतो. इंग्लिशमध्ये याला क्रेस्ट म्हणतात, क्रेस्ट. ठीक आहे, सो उंचवटा असल्यासारखं, ठीक आहे, क्रेस्ट आपण म्हणतो. आणि ज्यावेळेस माध्यमाचा कण खाली जात असतो, त्यावेळेस जी रचना आपण या ठिकाणी दाखवली आहे याला म्हटलं जातं द्रोणी. सो द्रोणी म्हणजे ट्रफ, ट्रफ. परत क्रेस्ट, परत ट्रफ, परत क्रेस्ट, परत ट्रफ. सो रिपीट करत राहतील एकमेकांना. सो शिखर द्रोणी, शिखर द्रोणी तयार होत राहतं कशामध्ये, अवतरंगामध्ये, ट्रान्सवर्स वेव्हमध्ये. ठीक आहे, सो पाण्याच्या सर्फेसवरचे जे तरंग आहेत अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला तरंग पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेस आवाज हवेतून प्रवास करत असतो त्यावेळेस हवा अशी होत असते. एकदा हवेचे पार्टिकल एकमेकांच्या जवळ येऊन व्हायब्रेट होतात, एकदा ते दूर जाऊन व्हायब्रेट होतात, परत जवळ येऊन व्हायब्रेट होतात, परत दूर जाऊन व्हायब्रेट होतात. ठीक आहे, सो हा एक पॉईंट तुम्हाला फरकाचा लक्षात ठेवायचा आहे. सो दीज आर दी मेजर डिफरन्सेस बिटवीन अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह अणुतरंग आणि अ ट्रान्सवर्स वेव्ह अवतरंग. अजून एक शेवटचा फरक सांगतो, मग हे ऑलमोस्ट तुमचं क्लिअर झालं आहे. अजून एक फरक असा आहे की जे अणुतरंग असतात ना, अणुतरंग जवळपास सर्वच माध्यमात तयार होऊ शकतात. दे कॅन बी प्रोड्यूस्ड इन ऑल मिडियम्स, सर्वच माध्यमात तयार होऊ शकतात. सर्वच म्हणजे काय, की बाबा तुमच्याकडे स्थायू माध्यम असेल, एखादं द्रव माध्यम असेल किंवा वायू माध्यम असेल, तर सर्व प्रकारच्या मीडियममध्ये एक लॉन्जिट्युडिनल वेव्ह तयार होऊ शकते. स्थायूमधून पण हे तरंग जातात, ठीक आहे, सॉलिड्समधून, त्यानंतर लिक्विडमधून पण जातात द्रवातून, आणि वायूमधून पण जातात गॅसेसमधून. त्यामुळे सर्व मीडियममध्ये लॉन्जिट्युडिनल वेव्ह तयार होऊ शकतात. दे कॅन बी प्रोड्यूस्ड इन ऑल टाईप्स ऑफ मीडियम. बट अवतरंगाचं तसं नाही आहे. अवतरंग शक्यतो सगळ्याच प्रकारच्या मीडियममध्ये तयार नाही होऊ शकत. अवतरंग मुख्यत्वे स्थायूमध्येच तयार होतात, मुख्यत्वे स्थायूंमध्ये. आणि जो द्रव असतो ना, द्रव, ठीक आहे, सो द्रवाच्या पृष्ठभागावर, द्रवामध्ये पण सगळीकडे तयार होत नाहीत, द्रवामध्ये पण ना, स्पेसिफिकली ते द्रवाच्या सर्फेसवर तयार होतात. द्रवाच्या आत किंवा तळाशी वगैरे शक्यतो अवतरंग तयार होत नाहीत. द्रवामध्ये फक्त ते कुठं, सर्फेसवर. जसं मी मगापासून एक एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला अवतरंगाचं, ते म्हणजे आपलं पाण्याच्या सर्फेसवरच्या तरंग किंवा लाटा. सो तुम्ही म्हणले की सर पाण्यामध्ये तर तयार होतात, होतात पळांनो, बट पाण्याच्या सर्फेसवर तयार होतात, आतमध्ये नाही. ठीक आहे, तर हे हा एक फरक आहे बघा, की अवतरंग मुख्यत्वे सॉलिड्समध्येच प्रोड्यूस होऊ शकतं ट्रान्सवर्स, किंवा लिक्विडमध्ये बघितलं तर फक्त तुम्हाला ते सर्फेसवर दिसेल, याचं तसं काही नाही आहे. हे सगळ्या मीडियममध्ये तयार होत असतं. ओके, अंडरस्टूड, कळलं का तुम्हाला? आपण जो प्रकार पाहिला आहे कोणता, तो प्रकार होता यांत्रिकवाला. यांत्रिक आपलं पाहून झालं आहे. याच्यामध्ये काही डाऊट असेल कोणाला तर विचारा. अणुतरंग अवतरंग काय असतात, एव्हरी वन क्लिअर? आता थोडंसं याच्याबद्दल आपण चर्चा करूया, अयांत्रिकबद्दल, ज्याला आपण नॉन मेकॅनिकल म्हटलं होतं. याला अजून एक नाव दिलं आपण विद्युत चुंबकीय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. तर बघा, जे अयांत्रिक असतात ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे की हे निर्वातातून पण जातात, हे व्हॅक्युममधून पण ट्रॅव्हल करू शकतात, कारण हे नॉन मेकॅनिकल म्हणणे. आता इथे यांना असं नाव का दिलं आहे, विद्युत चुंबकीय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. ॲक्च्युली जेवढे काही अयांत्रिक तरंग असतात ना, तर एखादा अयांत्रिक तरंग ज्यावेळेस जात असतो ना, त्यावेळेस तेथे दोन प्रकारची क्षेत्र तयार होतात, दोन प्रकारचे फील्ड्स तयार होतात. एक असतं विद्युत क्षेत्र, विद्युत क्षेत्र, इलेक्ट्रिक फील्ड म्हणतात त्याला, इलेक्ट्रिक फील्ड. आणि दुसरं असतं चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. सो आपण फिजिक्समध्ये शिकतो की जिथं जिथं चार्ज असतो, प्रभार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, चार्जच्या सभोवताली एक इलेक्ट्रिक फील्ड असते, विद्युत क्षेत्र. आणि जिथं जिथं चुंबक असतं, मॅग्नेट, चुंबकाच्या भोवती एक चुंबकीय क्षेत्र असतं, मॅग्नेटिक फील्ड. सो अशा दोन प्रकारच्या क्षेत्रांना हा तरंग जन्म देत असतो जात असताना. तर लक्षात ठेवायचं आहे,
सो इथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स नाव देण्याचं कारण हे, कारण इथं इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक, विद्युत आणि चुंबकीय दोन्ही प्रकारची क्षेत्र तयार होतात. आणि जर आपण नीट बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की हे जे दोन क्षेत्र असतात ना, ते एकमेकांना लंबरूप चाललेले असतात. म्हणजे एक क्षेत्र या प्लेनमध्ये चाललेलं असेल तर दुसरं क्षेत्र या प्लेनमध्ये चाललेलं असतं. ठीक आहे. सो हा प्लेन, धिस प्लेन, असा प्लेन आहे समजा प्रतल. सर अशा प्रतलात एक तरंग चालला आहे आणि दुसरा तरंग या प्रतलाला लंबरूप चालला आहे असा. ठीक आहे, परपेंडिक्युलर. तशा प्रकारचं इथं तुम्हाला पाहायला मिळतं की हे दोन क्षेत्र जे असतात ते परस्परांना लंबरूप जात असतात. हे दोनही फील्ड्स एकमेकांना परपेंडिक्युलर जात असतात. त्यामुळे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की जे अयांत्रिक तरंग आहेत त्यांचं स्वरूप जे आहे, स्वरूप, त्यांचं नेचर, त्यांचं स्वरूप अवतरंगासारखं असतं. अवतरंगासारखे, दे आर ट्रान्सवर्स इन नेचर. आताच आपण सांगितलं अवतरंगात काय होत आहे, एकदा वर, एकदा खाली, एकदा वर खाली, परपेंडिक्युलर आहे ना हे लंबरूप असल्यामुळे. सो इथं पण थोडंसं तसंच पाहायला मिळतं. हे अवतरंग नाही आहेत पण त्यांचं स्वरूप अवतरंगासारखं आहे. दे आर ट्रान्सवर्स इन नेचर, दे आर नॉट ट्रान्सवर्स. फरक समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, नाही तर तुम्ही याला अवतरंग म्हणाल. नाही, अवतरंग नाही आहे ॲक्च्युली. इथं या दोन क्षेत्र एकमेकांना परपेंडिक्युलर दिसतात. जसं इथं आपल्याला तरंग ज्या दिशेनं जातो आहे त्याला माध्यमाचे कण परपेंडिक्युलर व्हायब्रेट होताना दिसले, तसं इथं हे दोन क्षेत्र एकमेकांना परपेंडिक्युलर दिसतात म्हणून यांचं स्वरूप अवतरंगासारखं आहे. त्यामुळे दे आर ट्रान्सवर्स इन नेचर हा पॉईंट आपण सांगतो. आता जे अयांत्रिक तरंग असतात ना, यांची जी स्पीड आपण बघितली, स्पीड निसर्गातून यांची जाण्याची स्पीड, त्यांची स्पीड लाईटच्या स्पीड एवढी असते, प्रकाशाच्या वेगा एवढी यांची गती असते. लाईटची स्पीड तुम्हाला माहीत असेल किती असते, लाईटची स्पीड. सो दिस इज द स्पीड ऑफ लाईट, 3×10⁸ मीटर पर सेकंड. तो एवढ्या स्पीडनं हे तरंग वातावरणातून जात असतात, प्रवास करत असतात. सो लाईटच्या किंवा प्रकाशाच्या वेगाने या तरंगांना या ठिकाणी वातावरणातून जाताना आपण पाहतो. त्यामुळे यांची स्पीड लाईटच्या स्पीड एवढी असते. जे अयांत्रिक तरंग आहेत यांचे परत पुढे काही उपप्रकार पाडले जातात. सो सात उपप्रकार आहेत बघा, सात कुणाचे, अयांत्रिक तरंगांचे. सो देअर आर 7 सबटाईप्स ऑफ नॉन मेकॅनिकल वेव्स. तर सात नावं या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील, तरंगांची नावं आहेत ती. आणि या सातही तरंगांना आपण एकत्रितपणे विद्युत चुंबकीय तरंग म्हणू शकतो. आता हे क्रमानेच तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, एका सिक्वेन्सनं. त्याच्यामागे पण एक कारण असतं क्रमानेच लक्षात ठेवण्यामागे. तर सगळ्यात पहिला जो उपप्रकार पडतो अयांत्रिकमध्ये, त्याला म्हटलं जातं रेडिओ लहरी, रेडिओ वेव्स, ज्याला मराठीत पण आपण रेडिओज म्हणतो, रेडिओ. दुसरा प्रकार पडतो मायक्रोवेव्स, मायक्रोला मराठीमध्ये सूक्ष्मलहरी म्हणतात, मायक्रो म्हणजे सूक्ष्मलहरी. तिसरा असतो इन्फ्रारेड वेव्स, इन्फ्रारेड, ज्याला आपण अवरक्त किंवा उष्मा किरणे म्हणतो, अवरक्त किंवा उष्मा. त्यानंतर प्रकार पडतोय तो असतो रेडिओ, नंतर मायक्रो, नंतर इन्फ्रारेड, त्यानंतर असतो व्हिजिबल लाईट, व्हिजिबल लाईट, ज्याला दृश्य प्रकाश म्हणतात. व्हिजिबल म्हणजे दृश्य, लाईट म्हणजे प्रकाश. नेक्स्ट आहे अल्ट्रा व्हायोलेट रेज, यूव्ही रेज, शॉर्ट फॉर्ममध्ये यूव्ही रेज आपण म्हणतो अल्ट्रा व्हायोलेट, ज्याला मराठीमध्ये अतिनील किरणे म्हणतात, अतिनील किरणे, अल्ट्रा व्हायोलेट रेज, यूव्ही रेज. आणि सेकंड लास्ट आहे आपला एक्स रेज, एक्स रेज म्हणजे क्ष किरणे. आणि लास्ट असतात गॅमा रेज, गॅमा रेज, याला मराठीमध्ये गॅमाज म्हणतात. सो अशा पद्धतीनं सात तरंग आहेत निसर्गातले ज्यांना आपण अयांत्रिक म्हणून ओळखतो. लक्षात ठेवायचं, बऱ्याचदा ना तुम्ही असा शब्द कधी कधी सायन्सच्या पुस्तकात वाचला असेल, विद्युत चुंबकीय पट्टा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तर ॲक्च्युली हा जो एक पट्टा सांगतो आपण, एक स्पेक्ट्रम, तो पट्टा या सात प्रकारच्या तरंगांनीच बनलेला असतो. म्हणजे या सात तरंगांना आपण जर क्रमाने या ठिकाणी मांडत असू तर एक पट्टा तयार झाल्यासारखा दिसतोय आपल्याला. तर यालाच आपण स्पेक्ट्रम म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम किंवा विद्युत चुंबकीय पट्टा. तर हे क्रमाने तुम्ही पाठ करा. याचं कारण काय? याचं कारण सिंपल असं आहे की या सातमध्ये जो सगळ्यात वरचा तरंग आपण लिहिलेला आहे रेडिओ, तर रेडिओ असा तरंग आहे मित्रांनो ज्याची तरंग लांबी सगळ्यात जास्त आहे, मॅक्झिमम वेवलेंथ. सो प्रत्येक तरंगाला एक तरंग लांबी असते, एक वेवलेंथ असते. सो तरंग लांबी काय असते ते पुढे चालून सांगेल मी. सो वेवलेंथ असते प्रत्येक वेवला. तर या सातही तरंगांच्या तरंगलांबीची जर आपण तुलना केली, कम्पॅरिझन, तरंगलांबी तुम्हाला माहीत असेल लॅम्बडा या चिन्हाने दाखवतात.
सो लॅम्बडा हे चिन्ह वेवलेंथचं. तर सगळ्यात जास्त तरंगलांबी कोणाची आहे? रेडिओची. मॅक्झिमम वेवलेंथ. आता जसजसं आपण खाली खाली जाऊ लागतो तसतसं तरंगलांबी वेवलेंथ कमी कमी होत असते. कमी कमी होते म्हणजे काय? रेडिओपेक्षा मायक्रोची कमी 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 कमी. आणि गॅमापाशी जर आपण पोहोचलो तर गॅमा तरंग जे असतात यांची तरंगलांबी सगळ्यात कमी असते. मिनिमम वेवलेंथ, सगळ्यात कमी तरंगलांबी, सगळ्यात कमी लॅम्बडा या सात तरंगांमध्ये कोणाचं आहे? गॅमाचं आहे. सो सिंपल लक्षात ठेवायचं की हा जो क्रम आहे हा क्रम तरंगलांबीचा उतरता क्रम आहे. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ वेवलेंथ, तरंगलांबीचा उतरता, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ वेवलेंथ. आणि लक्षात ठेवा अजून एक गोष्ट, ज्या तरंगाची तरंगलांबी सगळ्यात जास्त असते ना, ज्याची वेवलेंथ सगळ्यात जास्त असते त्याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी असते. सो तुम्ही याला असंही दुसऱ्या भाषेमध्ये म्हणू शकता की रेडिओची तरंगलांबी सगळ्यात जास्त आहे म्हणजे त्यांची फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी आहे. मिनिमम फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी पण असते प्रत्येक वेव्हला फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? वारंवारता. जी हर्ट्समध्ये मोजतात आपण म्हणतो ना की या तरंगाची वारंवारता 20 हर्ट्स आहे, याची 50 हर्ट्स आहे. सो फ्रिक्वेन्सी हर्ट्समध्ये मोजली जाते वारंवारता. तर बघा, तर एक सिंपल एक बेसिक नियम लक्षात ठेवा, पुढे जाऊन कळेल तुम्हाला असं का असतं ते. सध्या लक्षात ठेवायचं की ज्याची तरंगलांबी सगळ्यात जास्त असते, मोर द वेवलेंथ, जेवढी तरंगलांबी जास्त तेवढी वारंवारता कमी असते, लेस द फ्रिक्वेन्सी. म्हणजे सिंपल की वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात, एकमेकांना व्यस्तानुपाती असतात. जर तरंगाची तुम्ही तरंगलांबी वाढवत असाल तर त्याची फ्रिक्वेन्सी कमी होत असते, आणि तरंगलांबी जर कमी करत असाल तर फ्रिक्वेन्सी काय होत असते? वाढत असते. सो इन्व्हर्स असतात, एकमेकांना व्यस्तानुपाती असतात. ठीक आहे. सो रेडिओची तरंगलांबी सगळ्यात जास्त आहे त्यामुळे वारंवारता सगळ्यात कमी आहे. मिनिमम फ्रिक्वेन्सी. तसंच मग इथं बघा, आपण गॅमासाठी काय म्हटलं की तरंगलांबी सगळ्यात कमी आहे, मिनिमम वेवलेंथ. मग तरंगलांबी जर गॅमाची सगळ्यात कमी असेल तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी कशी असेल? सगळ्यात जास्त असेल. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी, सगळ्यात जास्त वारंवारता. ठीक आहे. सो गॅमाची फ्रिक्वेन्सी या सात तरंगांमध्ये सगळ्यात जास्त आहे. तरंगलांबी सगळ्यात कमी आहे बट फ्रिक्वेन्सी मात्र सगळ्यात जास्त आहे. सो हा जो क्रम आहे, मला फ्रिक्वेन्सीच्या शब्दात बोलायचं असेल, ठीक आहे, रेडिओपासून गॅमा, तर फ्रिक्वेन्सीच्या शब्दात जर बोलायचं असेल तर मी असं म्हणेल की रेडिओपासून गॅमाकडे जात असताना फ्रिक्वेन्सी कमी कमी होत चालली आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सीचा हा या ठिकाणी सॉरी फ्रिक्वेन्सी वाढत चालली आहे. फ्रिक्वेन्सी रेडिओपासून गॅमाकडे जात असताना फ्रिक्वेन्सी वाढत चालली आहे. सो हा फ्रिक्वेन्सीचा या ठिकाणी कसला क्रम आहे? चढता क्रम आहे. दिस इज द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके, अंडरस्टूड. आणि तुम्हाला फक्त या ठिकाणी एका तरंगाची तरंगलांबी पाठ करायची, ते म्हणजे दृश्य प्रकाश. तर या सात तरंगामध्ये मित्रांनो हा एकमात्र असा तरंग आहे, व्हिजिबल लाईट, की ज्याला आपल्या डोळ्यांमार्फत सेन्स केलं जाऊ शकतं. सो आपले डोळे रेडिओ तरंगाला पाहू शकत नाहीत, गॅमाला पाहू शकत नाहीत किंवा एक्स रेजला पाहू शकत नाहीत. हे कधी दिसले का आपल्या डोळ्यांना? नाही. बट आपल्या डोळ्यांना एका विद्युत चुंबकीय तरंगाची संवेदना होऊ शकते, एका तरंगाला आपले डोळे पाहू शकतात आणि तो म्हणजे व्हिजिबल लाईट. म्हणून नावच त्याचं तसं आहे, दृश्य प्रकाश, की याला आपले डोळे या ठिकाणी सेन्स करू शकतात. सो हा दृश्य आहे आपल्या डोळ्यांमार्फत, म्हणून त्याला दृश्य प्रकाश म्हणतात, व्हिजिबल लाईट म्हणतात. आता या ठिकाणी व्हिजिबल लाईट जी असते, ज्याचा रंग आपण पांढरा म्हणतो, व्हाईट कलर, तर या पांढऱ्या रंगाची किंवा या सूर्यप्रकाशाची या व्हिजिबल लाईटची फ्रिक्वेन्सी सॉरी वेवलेंथ जी आहे ती तुम्हाला पाठ असली पाहिजे. वेवलेंथ ती महत्त्वाची आहे. किती असते वेवलेंथ बघा? वेवलेंथ असते 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. हे जरा आकडा पाठ करा, एक्झामला विचारला जाऊ शकतो की दिसणारा जो प्रकाश आहे व्हिजिबल लाईट तर तो कोणत्या तरंगलांबीच्या रेंजमध्ये मोडतो? तर ही रेंज आहे ती 400 ते 700 नॅनोमीटर. ठीक आहे. आणि तुम्हाला हे पण माहीत असेल की दृश्य प्रकाश, परत पुढे आपण जो म्हणतो पांढऱ्या रंगाचा आहे, तर त्याच्यामध्ये 7 रंग असतात. तर न्यूटन या शास्त्रज्ञाने सगळ्यात पहिल्यांदा हे डिस्कवर केलं होतं, सर आयझॅक न्यूटन, की पांढरा प्रकाश 7 रंगांपासून बनलेला असतो. ते 7 रंग पण आपण पाठ करतो, ताना पिही निपाजा, जे आपलं इंद्रधनुष्य ज्यावेळेस तयार होतं त्यावेळेस पाहायला मिळत असतात. आता या ठिकाणी वेगवेगळ्या तरंगांचे वेगवेगळे युजेस आहेत. तर काही युजेस मी सांगतो, एक्झामला त्यावर पण बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत, तर वन बाय वन सांगतो. सगळ्यात पहिलं बघा रेडिओ. तर रेडिओ तरंग जे असतात, रेडिओ, तर यांचे युजेस कुठे असतात? तर रेडिओचा सगळ्यात जास्त वापर आपण झाल्याचा पाहतो एका टेक्नॉलॉजीमध्ये, ज्याचं नाव आहे रडार. रेडिओचा यूज रडार टेक्नॉलॉजीमध्ये केला जातो.
रडार टेक्नॉलॉजी जी आपल्या मिलिटरीमध्ये वापरली जाते, विमानांमध्ये वापरली जाते, बऱ्याचदा जहाजांमार्फत पण त्याचा वापर केला जातो. सो रडार टेक्नॉलॉजीमध्ये आपण रेडिओ वेव्ज वापरतो. रडारचा लॉंग फॉर्म सगळ्यांना पाठ आहे का? पाठ करा, पाठ नसेल तर रडार स्टँड्स फॉर, रडारचा लॉंग फॉर्म काय असतो? रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. सो नावात अर्थ आहे रेडिओ वेव्ज डिटेक्ट केल्या जातात. रेडिओ वेव्ज डिटेक्ट केल्या जातात, शोधल्या जातात आणि रेंजिंग केली जाते. रेंजिंग म्हणजे काय? रेंजिंगचा अर्थ असतो एखादी वस्तू तुमच्यापासून किती अंतरावर आहे ते शोधणं, डिस्टन्स. एखादी वस्तू कोणत्या गतीनं चाललेली आहे ते शोधणं, म्हणजे तिची व्हेलॉसिटी. एखादी वस्तू कोणत्या दिशेनं चाललेली आहे, डायरेक्शन, ते शोधणं. सो रेंजिंगचा अर्थ आहे की एखाद्या वस्तूबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती मिळाली पाहिजे. तिचं स्थान, तिची गती, तिची दिशा, याला आपण रेंजिंग म्हणतो, किंवा तिचं अंतर असेल. सो रेडिओ लहरींचा वापर करून आपण एखाद्या विमानाची, एखाद्या जहाजाची, एखाद्या क्षेपणास्त्राची, एखाद्या हेलिकॉप्टरची जी सगळं स्थान, लोकेशन वगैरे निश्चित करतो त्याला रडार म्हणतात. सो आपल्या सीमेवर रडार वगैरे बसवलेले असतात. जर समजा शत्रूचं एखादं विमान, हेलिकॉप्टर, असा कोणताही सस्पिशियस ऑब्जेक्ट आपल्या सरहद्दीमध्ये येत असेल तर आपलं रडार लगेच त्याला डिटेक्ट करतं आणि आपल्याला पूर्वसूचना किंवा आपल्याला लगेच त्याची वॉर्निंग देतं. ठीक आहे. त्यानंतर एखाद्या शत्रूच्या मिसाईल्स वगैरे आपल्या सरहद्दीमध्ये येत आहेत तर त्या मिसाईल्स डिटेक्ट केल्या जातात. सो मिलिटरीमध्ये खूप सारे युजेस आहेत रडारचे. तर रडारमध्ये रेडिओ वेव्ज वापरल्या जातात. रेडिओ वेव्ज आणखी पण आपण पाहतो की ज्यावेळेस आपल्याला टी व्ही ब्रॉडकास्टिंगचे प्रोग्राम पाहायला मिळतात, म्हणजे टेलिव्हिजनवर जे काही प्रोग्राम एकाच वेळेला प्रक्षेपित केले जातात, तर टी व्ही ब्रॉडकास्टिंगमध्ये तो अशा प्रकारची मशीन जी मायक्रोवेव्हचा यूज करते, सूक्ष्म लहरींचा. सो या वेव्हचा यूज केला जातो, तो म्हणजे कशासाठी? तर अन्न गरम करण्यासाठी. समजत आहे? तर रडार टेक्नॉलॉजी, आता बघा इथं ना कन्फ्यूज होऊ नका, ते पाणबुडी शोधणं किंवा जहाज समुद्राची खोली मोजणं वगैरे, तिथं रडार नाही वापरत, तिथं सोनार वापरतात. ती वेगळी टेक्नॉलॉजी आहे, त्याच्याबद्दल पुढे मी साऊंड या टॉपिकमध्ये शिकवेल तुम्हाला. सो सोनार एक वेगळी टेक्नॉलॉजी आहे, रडार एक वेगळी टेक्नॉलॉजी आहे. हां, दोघांचे उद्देश थोडेफार सेमच आहेत, बट रडारमध्ये रेडिओ वेव्ज वापरतात, सोनारमध्ये साऊंड वेव्ज वापरतात, त्या पण अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्ज. त्यामुळे ते पाणबुड्या वगैरे खालच्या शोधणे किंवा समुद्राची खोली वगैरे मोजणे, ते सोनारमध्ये येतं. तर मी जेवढे सांगतो तेवढंच लक्षात ठेवा की हे रडार जे आहे त्याच्यात रेडिओ वेव्ज असतात, साऊंड वेव्ज नाही. इकडे बघा, मायक्रोवेव्हजबद्दल सांगत होतो मी तुम्हाला, सूक्ष्म लहरी, ज्याच्यामध्ये पहिला यूज सांगितलं मायक्रोवेव्ह ओव्हन, अन्नपदार्थ शिजवणे, गरम करणे, हा तर फेमस यूज आहे, माहीत आहे. याच्या व्यतिरिक्त एखादं वाहन आहे, समजा एखादं वाहन गतीनं चाललेलं आहे, त्या वाहनाची गती तुम्हाला मोजायची आहे, टू मेजर द स्पीड ऑफ द व्हेकल, तेव्हा पण मायक्रोवेव्हज यूज केल्या जातात. सो वाहनांची गती मोजण्यासाठी, त्याचबरोबर एका ठिकाणाहून दूरवरच्या ठिकाणी तुम्हाला सिग्नल पाठवायचा आहे, सो लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन आपण जे म्हणतो, दूर अंतरावरील संचार, तिथं पण मायक्रोवेव्हज वापरल्या जातात. पुढचं आहे इन्फ्रारेड वेव्ज, अवरक्त किरणे. लक्षात ठेवा मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, जो सूर्याकडून पृथ्वीकडे प्रकाश येत असतो ज्याला आपण सनलाईट म्हणतो, तर सूर्यप्रकाशामध्ये मुख्यत्वे तीन घटक असतात. किती घटक असतात? मुख्यत्वे तीन. सनलाईटमध्ये मेनली तीन घटक आहेत जे आपल्या पृथ्वीवर येते आणि ते तीन घटक हे आहेत. सनलाईटमध्ये असणारे तीन घटक कोणकोणते? पहिला असतो इन्फ्रारेड, अवरक्त. आता याला आपण उष्मा किरणे नाव दिलं आहे. का बरं? उष्मा किरणे, उष्मा म्हणजे हीट. तर मित्रांनो, इन्फ्रारेड वेव्ज गरम असतात, त्यांच्यामध्ये हीट असते, उष्णता असते, म्हणून त्यांना आपण हीट वेव्ज याही नावाने ओळखतो. तर सूर्याचा प्रकाश गरम का आहे? आपल्याला का त्याचे चटके बसतात, का तो पोळतो? बिकॉज इट हॅज लार्ज प्रपोर्शन ऑफ इन्फ्रारेड वेव्ज. सो सूर्यप्रकाशामध्ये इन्फ्रारेड वेव्हचं प्रमाण बऱ्यापैकी असतं, म्हणून तो पोळतो, त्याचे चटके बसतात, तो गरम लागतो. ठीक आहे. सो इन्फ्रारेड वेव्हजलाच हीट वेव्ज असेही म्हणतात. जर कधी परीक्षेत प्रश्न आला की जागतिक तापमान वाढीसाठी, हरितग्रह परिणामासाठी कोणत्या लहरी जबाबदार आहेत, तर त्यावेळेस पण तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? इन्फ्रारेड वेव्ज. कारण बघा, पृथ्वी जी काही तापते, तुम्हाला माहीत असेल सूर्याचे प्रकाश किरण पृथ्वीवर येतात, पृथ्वीवर आदळतात, आधी पृथ्वी तापत असते. एकदा का पृथ्वी तापून झाली की नंतर ती स्वतःमध्ये उष्णता बाहेर टाकते आणि तिच्यामुळे वातावरण तापायला लागतं. तर आधी पृथ्वी तापते, नंतर वातावरण तापत असतं. त्यामुळे वातावरणाचा जो सगळ्यात पहिला थर आहे पृथ्वीच्या एकदम चिटकलेला, त्याला आपण तपांबर म्हणतो, ट्रोपोस्फियर, तो सगळ्यात आधी तापतो.
त्यानंतर स्थितांबर तापतो, त्यानंतर पुढे मध्यांबर तापतो, त्यानंतर पुढे आयनांबर. त्यामुळे आपण म्हणतो की पृथ्वीपासून जसजसं उंच जावं उष्णता कमी कमी होत असते, तापमान कमी कमी होत असतं. कारण आधी पृथ्वी तापते, नंतर वातावरण तापतं. तर वातावरण तापण्यासाठी किंवा पृथ्वी तापण्यासाठी कोणत्या लहरी जबाबदार आहेत? इन्फ्रारेड वेव्स. सो हरितग्रह परिणामासाठी या लहरी जबाबदार असतात, ज्यांना आपण इन्फ्रारेड वेव्स असं म्हणतोय. काय म्हणतात विजय, ग्रुप सीसाठी काय करायचं? हे ग्रुप सीसाठीच करायचं आहे, तर हेच आहे. नेक्स्ट काय म्हणतात की कंबाईन ग्रुप सी मेन्सचे लेक्चर, तर बघा हेच आहे. कंबाईन तुम्हाला माहीत नाही का, कंबाईन ग्रुप सी आणि कंबाईन ग्रुप बी यांचा मेन्सचा सिलेबस सेम आहे. तर आपण जे पाहतोय हे ग्रुप बी ग्रुप सी दोन्हीसाठी पण पाहतोय, ठीक आहे, लक्षात ठेवा. सिम्पल, तर बघा इन्फ्रारेड वेव्सबद्दल सांगतोय. तर अवरक्त किरणे जे आहेत, उष्मा किरणे, तर हे हरितग्रह परिणामासाठी जबाबदार आहेत. आणि हे हीट वेव्स असतात. आता यांचे युजेस पण आहेत काय, जसं की याचे युजेस आपण पाहतो तो म्हणजे सांधेदुखीवर उपचार करायचं असेल तर जॉईंट पेन ट्रीटमेंट. सो मेडिकल फील्डमध्ये सांधेदुखीवर उपचार करण्यासाठी इन्फ्रारेड वेव्स वापरतात. त्यानंतर अजून यूज आहेत ते म्हणजे जसं की इन्फ्रारेड कॅमेरा, एक कॅमेरा असतो बघा जो पूर्ण अंधाऱ्या रात्री पण एखाद्या वस्तूच्या इमेजेस घेऊ शकतो. आणि तो कॅमेरा काय करतो, त्या वस्तूमधून बाहेर पडणाऱ्या इन्फ्रारेड वेव्स जे असतात ना त्यांना या ठिकाणी डिटेक्ट करतो आणि त्याच्यामुळे त्या वस्तूची इमेज तयार करतो तो कॅमेरा. त्याला इन्फ्रारेड कॅमेरा म्हणतात, जो नाईट फोटोग्राफीमध्ये यूज केला जातो. जी समजतंय, हा एक यूज आहे आपल्या इन्फ्रारेड वेव्सचा. याच्या व्यतिरिक्त इन्फ्रारेड वेव्स वापरले जातात टी व्ही वगैरे जे रिमोट कंट्रोल्स आपण वापरतो, तर रिमोट कंट्रोल्स वगैरे जे असतात टी व्हीचे असेल एसीचे असेल, सो वेगवेगळ्या रिमोट कंट्रोलमार्फत त्या मेन मशीनसोबत जो कम्युनिकेशन केला जातो, सिग्नल जे जातात रिमोटकडून टी व्हीकडे, रिमोटकडून एसीकडे, तर ते सिग्नल इन्फ्रारेड वेव्हच्या स्वरूपात जात असतात. सो असे काही युजेस पण या ठिकाणी सांगितले जातात, ठीक आहे. ओके, समजतंय. त्यानंतर विजिबल लाईट, ठीक आहे, याच्याबद्दल तर बोललो मी तुम्हाला. पांढरा प्रकाश असतो, सात रंगात याचे पुढे रूपांतर वगैरे पडते. सात रंग असतात पांढऱ्या प्रकाशामध्ये. तानापी ही निपाज आपण ज्याला म्हणतो, व्हिपजॉर इंग्लिशमध्ये आपण असं पाठ करतो, व्हिपजॉर मराठीमध्ये तानापी ही निपाजा. पुढे प्रकाश हा टॉपिक पाहताना मी सांगेल थोडंसं डिटेलमध्ये की कोणाची तरंग लांबी किती असते, हा क्रम असाच का लक्षात ठेवायचा आहे. सो हे सात रंग आहेत पांढऱ्या प्रकाशामध्ये, व्हाईट लाईटमध्ये. हे न्यूटनने सगळ्यात पहिल्यांदा शोधलं होतं, सांगितलं होतं, ठीक आहे. त्यानंतर अल्ट्राओलेट रेज, अतिनील किरणे. तर सूर्यप्रकाशामध्ये हे तीन घटक आहेत, अल्ट्राओलेट रेज पण असतात. या अतिनील किरणांना अडवण्यासाठी पृथ्वीच्या वातावरणामध्ये ओझोनचा थर आहे. हे तर तुम्ही शिकलात पर्यावरणामध्ये, माहिती आहे तुम्हाला पृथ्वीच्या वातावरणाचे पाच थर पडतात. त्या पाचमध्ये जो दुसरा थर असतो स्थितांबर, त्याचं नाव स्थितांबर नावाचा थर, जो दुसरा थर आहे. आणि या स्थितांबराच्या खालच्या भागात आपल्याला ओझोनचा थर पाहायला मिळतो. सुमारे 20 किलोमीटरपासून ते 30 किलोमीटरपर्यंत उंची म्हणू शकतो आपण पृथ्वीपासून. तर एवढ्या रेंजमध्ये ओझोनचा थर आहे, ओझोन वायू आहे. आणि हा ओझोन काय करतो, सूर्यप्रकाशात जे एकदम घातक असणारे अतिनील किरणे असतात ना त्यांना अडवतो, आणि जे घातक नसतात शक्यतो त्यांना पृथ्वीकडे पाठवतो. सो ओझोनचा थर आहे. तर हे जे अतिनील किरणं असतात ते आपल्यासाठी धोकादायक असू शकतात, ठीक आहे. जर अतिसानिध्य असेल, ओव्हर एक्सपोजर, खूप जास्त तासनतास तुम्ही या अल्ट्राओलेट रेच्या सानिध्यात राहताय, तर हे तुमच्या शरीरावर खूप मोठे दुष्परिणाम करू शकतात. जसं की तुम्हाला स्किनचा कॅन्सर होऊ शकतो, तुमची स्किन लवकर वृद्धत्वाकडे झुकू शकते, काळी पडू शकते, काळबंडू शकते. त्यानंतर त्वचेचं वृद्धत्व आपण जे म्हणतो स्किन एजिंग होऊ शकते. सो जे टॅनिंग वगैरे आपल्याला पाहायला मिळतंय, जर आपण उन्हामध्ये वगैरे खूप जास्त वेळ राहिलो तर आपली स्किन टॅन होत आहे, तर ते अल्ट्राओलेट रेजमुळे. त्यानंतर आपल्याला डोळ्यामध्ये मोतीबिंदूसारखा आजार उद्भवू शकतो, ज्याला आपण कॅटरॅक्ट म्हणतो. उन्हामध्ये अतिवेळ राहिलो, अल्ट्राओलेट रेज आपल्या डोळ्यातील भिंगाला प्रॉब्लेम करतात, लेन्सला, मोतीबिंदूसारखा भयानक आजार उद्भवू शकतो, ठीक आहे. त्यानंतर आपली इम्युनिटी जी आहे, रोगप्रतिकारक क्षमता आपल्या बॉडीची, ती पण कमी व्हायला लागते. सो दुष्परिणाम आहेत अल्ट्राओलेट रेजचे, पण दुसऱ्या बाजूला काही यांचे उपयोग पण आहेत, यांचे यूज पण केले जातात काही टेक्नॉलॉजीमध्ये. जसं की वॉटर प्युरिफायर्स, पाणी शुद्ध करण्यासाठी आजकाल जे वॉटर प्युरिफायर्स आपण घरात बसवतो, ते वॉटर प्युरिफायर्स काय करतात, अल्ट्राओलेट रेजचा पाण्यावर मारा करतात, ज्यामुळे पाण्यातले जंतू जीवाणू जे घातक असतात ते मरून जातात. त्यानंतर अन्नाला तुम्हाला शुद्ध करायचं आहे, ठीक आहे. अन्नाला, अन्न म्हणजे फूड, सो अन्नाचे शुद्धीकरण, फूड इरेडिएशन, त्याच्यासाठी पण अल्ट्राओलेट रेज वापरले जातात. सो राठोड पुंडलिक काय म्हणतात, सर स्थितांबरच्यावर आयनांबर आहे ना? नाही बाळा, पुंडलिक स्थितांबरच्यावर मध्यांबर असतो आणि मध्यांबराच्यावर आयनांबर असतो. स्थितांबर हा दुसरा थर आहे, आयनांबर हा चौथा थर आहे. स्थितांबर आणि आयनांबराच्या दरम्यान मध्यांबर असतो, ज्याला मेसोस्पियर म्हणतात, ठीक आहे. तर अल्ट्राओलेट रेजचे युजेस मी तुम्हाला सांगत होतो. तर बघा अल्ट्राओलेट रेज जे आहेत, अन्नाचं शुद्धीकरण,
पाण्यातले जंतू मारणे, ठीक आहे, हे तर युजेस आहेतच, पण सोबतच अल्ट्राव्हायलेट रेचे यूज अजूनपण हे असतात की एखादा निर्जीव सरफेस आहे, निर्जीव म्हणजे भिंत आहे, फरशी आहे, ठीक आहे, तर त्या निर्जीव सरफेसवरचे जंतू तुम्हाला मारायचे आहेत, डिसइन्फेक्ट करायचं आहे. सो निर्जीव पृष्ठभागाला डिसइन्फेक्ट करायचे, निर्जंतुकीकरण करायचं आहे एखाद्या सरफेसचं, तर त्यावेळेस पण अल्ट्राव्हायलेट रेज यूज केले जातात. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये अल्ट्राव्हायलेट रेज काही ठिकाणी आपण या ठिकाणी यूज करू शकतो शरीराच्या वेगवेगळ्या थोड्याशा ह्याच्यासाठी ट्रीटमेंटसाठी, जसं की डोळ्याचं एक ऑपरेशन असतं ज्याला लेसिक सर्जरी म्हणतात. सो डोळ्याचा कायमस्वरूपी नंबर जर घालवायचं असेल, परमनंट चष्मा हटवायचा असेल, तर बऱ्याचदा डोळ्याचं एक ऑपरेशन केलं जातं त्याला लेसिक आय सर्जरी म्हणतात. सो लेसिक सर्जरी जी आहे डोळ्याची, त्याच्यात यूव्ही रेजच्या किरणांनी बनलेला लेझर वापरला जातो. त्यानंतर आपल्या बॉडी जी सकाळच्या कोवळ्या उन्हात डी जीवनसत्व तयार करते, ड जीवनसत्व, ते पण अल्ट्राव्हायलेट रेजमुळे, यूव्ही किरणांमुळे ड जीवनसत्व या ठिकाणी निर्माण केलं जातं. त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये या ठिकाणी कुठे ट्युमर वगैरे असेल तर ठीक आहे, तर त्याचं पण डिटेक्शन करण्यासाठी कधी कधी यूव्ही रेजचा या ठिकाणी यूज वगैरे केला जाऊ शकतो. ठीक आहे, तर हे काही युजेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुढे आहे एक्सरेज, क्षकिरणे. एक्सरेज ज्या असतात, क्षकिरणे यांचे युजेस तुम्हाला माहिती आहे, ते क्षकिरणे बघा. समजा एखादा सरफेस आहे, एखादा पृष्ठभाग आहे, आणि त्या सरफेसवर जोरात आपण इलेक्ट्रॉन जर आदळवले, इलेक्ट्रॉनचा जोरात जोरात मारा केला, तर तिथं एक्सरेज प्रोड्यूस होतात. सो एक्सरेज कॅन बी प्रोड्यूस्ड व्हेन हाय स्पीड इलेक्ट्रॉन्स आर बंबार्डेड ऑन अ सरफेस. आणि एक्सरेजचा शोध कोणी लावला ते तुम्हाला माहीत असेल, विल्यम रोएंटजेन. तरी नाव लक्षात ठेवा, विल्यम रोएंटजेन, डिस्कवरर ऑफ एक्सरेज, यांनी एक्सरेचा क्षकिरणाचा शोध लावला. एक्सरेजमुळे आज मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला माहिती खूप सारे ॲप्लिकेशन्स पाहायला मिळतात. क्षकिरणांचा वापर करतो आपण कुठे, सीटी स्कॅनमध्ये, एक्सरेजमध्ये. एक्सरे काढायचे आपल्याला, एक्सरे, तर एक्सरे काढणं म्हणजे काय, तर सिम्पली आपण आपल्या शरीराच्या अंतर्गत अवयवाच्या प्रतिमा मिळवतो आहे. सो मित्रांनो, एक्सरेज जे असतात ना, ते पातळ पदार्थातून आरपार जाऊ शकतात, परंतु एखादा समजा टणक पदार्थ असेल तर ते त्याच्यातून आरपार जात नाही, त्याला भेदू शकत नाहीत. उदाहरणार्थ आपली त्वचा आणि आपले हाडे, आपल्या त्वचेतून एक्सरेज आरपार जातात, पण आपल्या हाडातून ते आरपार जाऊ शकत नाही. सो हाडांची प्रतिमा मिळवायची तर आपण काय करतो, एक्सरेचा मारा करतो. सो एक्सरेज हाडांवर आदळतात, वापस रिफ्लेक्ट होतात, आणि एक व्हाईट प्रतिमा या ठिकाणी हाडांची आपल्याला इमेज पाहायला मिळते. सो यालाच आपण रेडिओग्राफी म्हणतो. सो हाडाच्या फ्रॅक्चरचा शोध घेणे, कुठे हाड तुटलं असेल, बोन ब्रेक झालं असेल, डिसलोकेट झालं असेल, त्याच्यासाठी आपण एक्सरे काढतो नेहमी. सो एक्सरे काढताना या ठिकाणी आपण क्षकिरणांचा वापर करतो आहे, नो डाऊट, नावातच अर्थ आहे. याला रेडिओग्राफी म्हणतात, याला मेडिकल फील्डमध्ये रेडिओग्राफी म्हणतात. सी टी स्कॅनमध्ये पण एक्सरेज वापरले जातात, हे लक्षात ठेवा. जसं तुम्ही सी टी स्कॅन काढता, सी टी स्कॅन तुम्ही कधी काढता, समजा एक्सरे काढला तुम्ही एखाद्या शरीराच्या भागाचा, आणि एक्सरे काढून पण तुम्हाला वस्तू ती त्या ठिकाणचा अवयव क्लिअर दिसत नाही आहे, एक्सरे काढून पण तुम्हाला क्लॅरिटी होत नाही आहे, अजून तुम्हाला थोडंसं क्लिअर इमेज पाहिजे, तर तुम्ही सी टी स्कॅन काढता. सो सी टी स्कॅनमार्फत क्लिअर इमेज मिळते एक्सरेपेक्षा. का? कारण सी टी स्कॅनमध्ये जो एक्सरे वापरला जातो तो थोडासा पॉवरफुल असतो. सो नॉर्मल एक्सरे आणि सी टी स्कॅनमधला एक्सरे फरक आहे. सो सी टी स्कॅन जे आहे, कम्प्युटराइज्ड टोमोग्राफी आपण त्याला म्हणतो, तर हे लक्षात ठेवा, सी टी स्कॅनमध्ये पण एक्सरे वापरतात, पण असा एक्सरे वापरतात जो जरा जास्त पॉवरफुल असतो. शक्तिशाली क्षकिरणांचा वापर सी टी स्कॅनमध्ये केला जातो. उद्देश सेम आहे, एक्सरे काढणं, सी टी स्कॅन काढणं, उद्देश सेम आहे, शरीराच्या अंतर्गत अवयवाच्या प्रतिमा मिळवायच्या. अजून अशी जी टेक्नॉलॉजी असते, MRI आपण त्याला म्हणतो, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. MRI जे असतं मित्रांनो, त्याच्यामध्ये कोणत्याही किरणांचा वापर केला जात नाही. एक्सरे आणि सी टी स्कॅनमध्ये तुम्ही किरणं वापरताय, आणि ते पण कोणते, एक्सरेज. MRI मध्ये आपण अशी किरणे वापरतो का, नाही. तर MRI मध्ये मॅग्नेटिक फील्डचा वापर केला जातो, ज्याला आपण चुंबकीय क्षेत्र म्हणू शकतो. सो MRI जे आहे, तर MRI मध्ये आपण मॅग्नेटचा यूज करतो, मॅग्नेटिक फील्डचा वापर करतो. उद्देश MRI चा पण तोच आहे जो सी टी स्कॅन आणि एक्सरेचा असतो. पण सी टी स्कॅन काढून पण तुम्हाला क्लिअर इमेज मिळत नाही आहे, तर तुम्ही MRI कडे जाता. MRI मुळे मिळणारी इमेज जी असते एकदम हाय क्वालिटी इमेज असते, 3D सारखी इमेज वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते. सो MRI जो आहे तो अजून जास्त उत्तम आणि अजून जास्त चांगली प्रतिमा तुम्हाला मिळवते किंवा देत असते. ठीक आहे, परत एकदा पुंडलिक काय म्हणतायत, सोनोग्राफी वेगळी आहे. यस, सोनोग्राफी पूर्णपणे वेगळी आहे. सोनोग्राफीमध्ये हे कोणतेही किरण नसतात, सोनोग्राफीमध्ये साऊंड वेव्ज असतात. मी सांगेल ते पुढे तुम्हाला. सोनोग्राफीमध्ये अल्ट्रासॉनिक साऊंड यूज केले जातात, ज्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी 20,000 जास्त असते, 20,000 Hz. ते पुढे येईल, सोनोग्राफीचे इथे काही संबंध नाही आहे. मी फक्त सध्या एक्सरे काढणं, सी टी स्कॅन काढणं आणि MRI काढणं या तिघातलं सांगितलं. तिघांचा उद्देश सेम आहे, क्लिअर, सगळ्यात क्लिअर इमेज MRI मिळते, त्याच्यानंतरची क्लिअरिटी सी टी स्कॅन, आणि सगळ्यात कमी क्लिअर एक्सरेनं मिळते. सो एक्सरेचे युजेस आहेत,
ठीक आहे. त्याचबरोबर एक्सरेचा वापर करतो आपण शरीरामध्ये पेशीची गाठ असेल शोधण्यासाठी आणि तिला इलिमिनेट करण्यासाठी. ओके, तिला आपल्याला शरीरातल्या गाठीला काढून टाकायचं आहे. एखादी कॅन्सरची गाठ आहे छोटीशी, तर तिचा शोध घ्यायचा आहे. त्याच्यासाठी पण एक्सरेज वगैरे यूज केले जातात. आणि लास्ट आहे गॅमा रेज. सो गॅमा रेजची फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे. बघा, हे आधी सांगितलं मी तुम्हाला, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी गॅमा रेज. मग गॅमा रेजची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असल्यामुळे गॅमा रेजचा वापर आपण कॅन्सरमध्ये करतो. कॅन्सरच्या पेशीची गाठ तोडायची आहे, फोडायची आहे, नष्ट करायची आहे, तर ते कॅन्सरच्या पेशीच्या गाठीवर गॅमा किरणांचा मारा केला जातो. सो गॅमा किरणांचा मारा केल्यामुळे त्या गाठीचा नायनाट होतो आणि त्यामुळे कर्करोगापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. यालाच आपण रेडिओथेरपी म्हणतो, रेडिओथेरपी. सो रेडिओग्राफीमध्ये एक्सरेज वापरतात, ज्याच्यामध्ये शरीराच्या इंटरनल ऑर्गनची इमेज मिळवतात, आणि रेडिओथेरपीमध्ये गॅमा रेज वापरतात, ज्याच्यामध्ये कॅन्सरची गाठ संपवली जाते. सो कोबाल्ट 60 जो आहे, कोबाल्ट 60 हा गॅमा किरणांचे एक उत्तम स्रोत आहे. याच्यातून पडणारे गॅमा रेज आपण यूज करू शकतो. कोबाल्ट 60 कोबाल्टचं एक रूप आहे जे गॅमा रेजला या ठिकाणी बाहेर टाकत असतात. तर हा पण एक मुद्दा तुम्ही ध्यानात ठेवायचा. गॅमा रेज अजून पण युजेस असतात, जसं की अन्नातील जंतू मारायचे, अन्नाचं निर्जंतुकीकरण करायचं आहे. सो अन्नातले जंतू जर तुम्हाला मारायचे असतील, त्याच्यावर गॅमा रेजचा मारा करायचा. ठीक आहे, गॅमा रेजमुळे सगळे जंतू वगैरे मरतात, अन्नाचं या ठिकाणी निर्जंतुकीकरण होतं, आणि यालाच आपण फूड इरेडिएशन म्हणतो, अन्नातील जंतू मारणे. सोबतच समजा तुम्हाला एखादा अन्न पदार्थ आहे आणि अन्न पदार्थाचं या ठिकाणी शेल्फ लाईफ इन्क्रीज करायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्याला जास्त टाईमसाठी प्रिझर्व करायचं आहे, खूप जास्त वेळ त्याला टिकून ठेवायचं आहे, 1 महिना 2 महिने 4 महिने खराब होऊ द्यायचं नाही आहे, तर काय केलं जातं, त्याच्यावर गॅमा किरणांचा मारा केला जातो. सगळ्यात फेमस याचे युजेस आहेत ते म्हणजे बटाटे असतील, कांदे असतील, तर यांना कोंब फुटू द्यायचं नाही आहे, तर यांच्यावर गॅमा किरणांचा मारा करायचा. बटाट्याला कांद्याला कोंब फुटत नाहीत लवकर, म्हणजे स्प्राउटिंग होत नाही. स्प्राउटिंग, कोंब फुटणे म्हणजे स्प्राउटिंग. कोंब लवकर फुटले नाही तर खराब होईल का ते? अजिबात नाही. ठीक आहे, सो हे पण गॅमा रेजचे युजेस असतात टू प्रिव्हेंट द स्प्राउटिंग ऑफ फूड. तर अशा पद्धतीनं आपण हे 7 वेव्स थोडक्यात सांगितलेत. युजेस लक्षात ठेवा, बाकी नावं तुम्हाला लक्षात ठेवायची क्रमाने. ओके, तर आज आपण या ठिकाणी थांबावं कारण वेळ होत आलेला आहे. ओके ओके, थँक्यू मेघा, अश्विनी. ठीक आहे, समजते पुंडलिक? हा, लेक्चर असेल आपलं, रोज 9 वाजता लेक्चर असेल. उद्या पण आपण सकाळी 9 वाजता भेटणार आहोत, तर उद्या इथून पुढच्या कन्सेप्ट्स मी तुमच्या कंटिन्यू करेल. आय होप तुम्हाला आजचं सेशन उपयोगी ठरेल, तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट्स या ठिकाणी क्लिअर झाल्या असतील. तर या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो, तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या प्रार्थना करतो, आणि तुम्हाला परीक्षेमध्ये चांगलं यश मिळावं याच्यासाठी देखील माझ्याकडून शुभेच्छा. सो आय थँक यू ऑल अँड विश यू ऑल अ व्हेरी व्हेरी नाईस डे अहेड. थँक्यू, थांबू मग मी, धन्यवाद, भेटूया उद्या, थँक्यू.